गजानना गजानना पार्वती नंदना मोरिया गजानना पार्वती नंदना मोरिया गजानना मोरिया रे बप्पा मोरिया रे 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 गणपति बप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया गणपति बप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया गणपति बप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया मोरिया रे बप्पा मोरिया रे बप्पा मोरिया रे मोरिया रे बप्पा मोरिया रे स्वागतम कृष्णा शरणागत मधुरापुरी कृष्णा मधुसूदना कृष्णा मधुरापुरी कृष्णा कृष्णा मधुसूदना कृष्णा स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा शरणागतम कृष्णा शरणागतम कृष्णा गोपाल कृष्ण भगवान की राधा रानी की जय 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 श्री राधे इमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यशहस्तचरणश्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। गंगा मैया के पावन तट पर आनंदकंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा शुकदेव जी कहते हैं, राजन, गंगा मैया पवित्र काठावरती भगवान श्यामसुंदराच्या परमपावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुकदेवजी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात। या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला। राजाचा उद्धार झाल्याने या कथेची महती उत्तरोत्तर वाढत गेली। अनेकानेक संत महापुरुषांनीही श्रीमद भागवत कथा जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितली आणि अनेक अज्ञानी जीवांना या कथेनं समाधान प्राप्त करून दिलं। तीच असणारी ही परमपावन श्रीमद भागवत कथा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये उपस्थित आहे। आज कथेचा 2रा दिवस आहे। कालपर्यंत आपण श्रीमद भागवताचं महात्म्य श्रवण केलेलं आहे। आज आपण मूळ असणाऱ्या श्रीमद भागवतात प्रवेश करतो आहोत। श्रीमद भागवतामध्ये 12 स्कंद आहेत। या भागवतामध्ये 335 अध्याय आहेत आणि त्याच्यामध्ये 18,000 श्लोक आहेत। एवढी मोठी ही भागवत संहिता। आपण जी कथा करतो आहोत ही कथा प्रवचनाच्या रूपानं करतो आहोत।
मूळ श्लोक जर त्यांनी सगळेच म्हणायचे ठरले तर तेवढं त्यांनी 7 दिवसामध्ये 2-3 तासात म्हणून होणं आणि सांगून होणं शक्य नाही. सार रूपानं आपण कथा श्रवण करतो आहोत, म्हणून सारांश असणारी ही कथा, संक्षिप्त रूपानं श्रवण केली जाणारी ही कथा. याच्यामध्ये अनेकानेक भगवंताचे गुणानुवाद वर्णन करून सांगितलेले आहेत. त्या सर्व गुणानुवादांना आपण त्यांनी हृदयामध्ये साठवावं आणि भगवत स्वरूपापर्यंत जावं, भगवंताची आपल्याला प्राप्ती व्हावी, एक दिव्य असणारं समाधानाचं जीवन आपल्याला प्राप्त व्हावं, विलक्षण असणारा आनंद प्राप्त व्हावा, याच्याकरिता त्यांनी महाराज हा संपूर्ण अट्टहास आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण श्री दुराफे महाराज यांच्या आग्रहातून, त्यांनी दिव्य असणाऱ्या संकल्पातून आणि महाराजांच्या कृपेनं, श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा त्यांनी झाली आणि त्या कृपेनं आपल्या सर्वांना हा सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. 14 वर्षांपासून अविरतपणे त्यांनी ही सेवा या ठिकाणी घडते आहे, म्हणून या सेवेमध्ये ही श्रीमद भागवत कथारूपी सेवा यावर्षी आपण भगवंताची करतो आहोत. प्रथमस्कंधात त्यांनी पदार्पण करायचं आहे. हा प्रथमस्कंध म्हणजे अधिकार स्कंध. अधिकार काय आहे? भागवत कसं आहे? भागवत काय करतं? भागवत भागवताच्या आयोजनानं काय होतं? भागवताच्या श्रवणानं काय होतं? भागवताच्या मननानं काय होतं? भागवताच्या निधिध्यासनानं काय होतं? या सगळ्या गोष्टी आपण काल बारकाईनं ऐकल्या. कालचा दिवस मुळात महात्म्य सांगण्याकरिताच असतो. कथेच्या आयोजनानं पुण्य प्राप्त होतं, कथेच्या श्रवणानं पाप जातं, कथेच्या मननानं आत्मबोध प्राप्त होतो आणि कथेच्या निधिध्यासनानं भगवंताचं दर्शन प्राप्त होतं, सगुण दर्शनापर्यंत जाता येतं. आणि हे त्यांनी आपण काल सर्वांनी श्रवण केलं. कशी कथा आहे, किती प्रकारची कथा आहे, हे सगळं आपण पाहिलं. आता आज आपल्याला पाहायचं आहे श्रीमद भागवताचा अधिकारी कोण. या कथेमध्ये त्यांनी सांगणारा आणि ऐकणारा दोन्ही त्यांनी अधिकारी आहेत. ही सांगणाऱ्या ऐकणाऱ्याचा सुद्धा अधिकार महत्त्वाचा आहे. सांगावं कोणी आणि ऐकावं कोणी हे त्यांनी गरजेचंच आहे महाराज. म्हणून श्रोता आणि वक्ता या दोघांचाही अधिकार त्यांनी महाराज या प्रथमस्कंधामध्ये वर्णन करून सांगितलं. या प्रथमस्कंधाचं नावच आहे अधिकार स्कंध. त्याला अजून एक नाव आहे तत्त्वशुद्धी. या प्रथमस्कंधामध्ये 19 अध्याय आहेत, 19 अध्याय आहेत आणि या 19 अध्यायांनाच मुळात त्यांनी तत्त्वशुद्धी म्हणतात. जर परमात्म्यापर्यंत जायचं असेल तर सूक्ष्म शरीराला निर्मळ करावं लागेल, त्याच्याशिवाय परमतत्वापर्यंत जाता यायचं नाही, त्याला शुद्ध करावं लागेल. आणि सूक्ष्म शरीराचं स्वरूप जर त्यांनी पाहिलं तर ते 19 तत्वांचं आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्त्वाचा मुद्दा सांगतोय. आपल्याला एकच शरीर माहिती आहे, ते म्हणजे हे बाहेरून दिसणारं काळं गोरं उंच ठेंगणं, एवढंच शरीर आपल्याला माहिती आहे. आणि या शरीराला धरूनच आपण स्वतःला मी म्हणतो. पण वस्तुस्थिती एवढंच शरीर नाही, याच्या आतमध्ये अजून एक शरीर आहे, त्याचं नाव आहे सूक्ष्म शरीर. त्याच्या आतमध्ये अजून एक शरीर आहे, त्याचं नाव आहे कारण शरीर. त्याच्या आतमध्ये अजून एक शरीर आहे, त्याचं नाव आहे महाकारण शरीर. त्याच्या आतमध्ये अजून एक शरीर आहे, त्याचं नाव आहे अतिकारण शरीर. पण बाकीच्या शरीरांचं आपल्याला ज्ञानच नाही महाराज. ते ज्ञान होणंही गरजेचं आहे. ते कधीतरी कानावरून तर गेलं पाहिजे की याच्या आत काहीतरी असतंय म्हणून. ते जर माहीतच नसलं तर मनुष्य कधीच त्याचा विचार करणार नाही. आणि लोकांना या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याशी काही घेणं देणं वाटत नाही. मस्त त्यांनी चालू आहे कार्यक्रम, भजन त्यांनी पूजन चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे. पण अंतर्मुख होऊन त्यांनी ज्ञान प्राप्त करून घ्यावंसं कोणाला वाटत नाही. ते म्हणतात काय गरज आहे, साधू संतांनी सांगितलं भगवंताचं नामस्मरण करा, नामस्मरणानेच त्यांनी उद्धार होतो, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. असं त्यांनी झालं. मग कलियुगी उद्धार हरीच्या नामे जर आहे तर नाथमहाराजांनी 12 वर्ष साधना का केली शिवली भंजनला जाऊन? कलियुगी उद्धार हरीच्या नामे आहे तर नाथमहाराज काय कशातले? कलियुगातलेच साधू होते की सत्ययुगातून आले होते? हा कलियुगातलेच साधू आहेत. ज्ञानोबरांनी त्यांनी योग साधना एवढी जगाच्या समोर वर्णन करून सांगितले. तुम्ही ज्ञानेश्वरी आपण पाहतो, या ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये कुंडलिनी योग सांगितला, एवढा बारकावा त्यांनी महाराज वर्णन करून सांगितलं आणि संपूर्ण साधना सगळ्या जगाच्या समोर प्रगट केली. कलियुगातलीच साधना सांगितली ना महाराज, म्हण ती सुद्धा कलियुगातलीच साधना आहे. साधू संतांनी अट्टहास केला, अंतर्मुख झाले. जगद्गुरू तुकोबराय भंडारा डोंगरावर जाऊन बसत होते आणि त्यांनी एवढं त्यांनी आत्मचिंतन केलं. का केलं असेल एवढं त्यांनी चिंतन? जर कलियुगी उद्धार हरीच्या नामे मग घरी बसूनही हरिनाम घेता आला असतं ना, कशाला भंडारा डोंगरावर भामचंद्रावर घोराड्यावर त्यांनी जाऊन बसले? काही कारण असेल ना महाराज. त्याच्यामागं कारण हेच आहे की आत्मतत्वाचा शोध, स्वतःच्या स्वरूपाला शोधायचं आहे. कुठं आहे स्वतःचं स्वरूप, कसं आहे स्वतःचं स्वरूप, ते पाहायचं. त्याच्याकरिता अंतर्मुख झालं पाहिजे, जरा आतमध्ये डोकावून पाहिलं पाहिजे, मग कळेल अरे
हे स्थूल शरीर याच्या आत त्यांनी दुसरं काहीतरी आहे. मन डोळ्याला दिसत नाही, बुद्धी डोळ्याला दिसत नाही, चित्त डोळ्याला दिसत नाही, अहंकार डोळ्याला दिसत नाही, पण असल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाजवळ मन बुद्धी चित्त अहंकार आहेच ना, मला दिसतो कुठे? याचा बारकाईनं अभ्यास केल्याशिवाय ते कळणारच नाही. म्हणून पाच कोश आहेत, अन्नमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, हे कोश आहेत. याच्या आतमध्ये आत्मतत्व आहे. त्या आत्मतत्वाचा शोध घ्यायचा असेल तर निर्मळ झालं पाहिजे. मग फक्त बाहेरून त्यांनी स्थूल शरीराला निर्मळ करण्यानं परमात्मा भेटणार नाही. तो निर्मळ जर करायचा असेल तर सूक्ष्म शरीर निर्मळ केलं पाहिजे, आतून निर्मळ झालं पाहिजे. हे आतून निर्मळ होण्याकरिता साधन आपण काल विस्तारानं त्याचं वर्णन ऐकलं की गंगा आहे, श्रीमद भागवत ही गंगाच आहे. या गंगेनं त्यांनी महाराज निर्मळ करायचं ठरवलं, पण काय निर्मळ करते? चित्त निर्मळ केलं पाहिजे, मन निर्मळ केलं पाहिजे, अंतकरण निर्मळ केलं पाहिजे. म्हणून त्यांनी महाराज शुद्ध करायचं काम या कथेच्या माध्यमातून होतं. पण हा जो पहिला स्कंध आहे याला तत्वशुद्धी म्हणतात. 19 तत्वांची शुद्धी. हे जे स्थूल शरीर आहे हे पंचीकृत पंचमहाभूतांच्या 25 तत्वांचं आहे. 25 तत्वांचं मिळून स्थूल शरीर निर्माण झालं. याच्या आतमध्ये असणारं जे सूक्ष्म शरीर आहे ते त्यांनी महाराज 19 तत्वांचं आहे. त्याच्यामध्ये पंचज्ञानेंद्रिय, पंचप्राण, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार किती झाले? परत सांगतो, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार किती झाले? 19. हे 19 तत्व आहेत महाराज. या 19 तत्वांना शुद्ध करणं हाच खऱ्या अर्थानं अधिकार आहे. परमात्मा प्राप्तीचा अधिकारी कोण? ज्याने या तत्वांना शुद्ध केलं तो परमात्मा प्राप्तीचा अधिकारी. या भागवतातला जो पहिला स्कंध आहे हा पहिला स्कंध म्हणजे अधिकार स्कंध आहे. कोण आहे अधिकारी? एखादा ग्रंथ जर पाहायचा असला तर ग्रंथामध्ये 4 मुद्दे पाहावे लागतात. तुम्ही ऐकतात ना, महत्त्वाचा मुद्दा सांगतोय. त्याच्यामध्ये अधिकारी कोण, त्या ग्रंथामध्ये विषय काय सांगितलेला आहे, त्याचं प्रयोजन काय आहे, मग त्याच्यातलं त्यांनी फल आणि त्याचा आपला संबंध काय, या 4 गोष्टी बारकाईने पाहाव्या लागतात. तुम्हाला अधिकार पाहावा लागेल, बिगर अधिकाराला त्यांनी हे कळणारच नाही महाराज. पण अधिकार, त्याच्यानंतर विषय, या ग्रंथामध्ये विषय काय सांगितला आहे, याचा विषय आहे ज्ञान. ज्ञान प्राप्त करून देणं हा या ग्रंथाचा विषय आहे. स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देणं हा या ग्रंथाचा विषय आहे. याचं प्रयोजन म्हणजे फल काय, या ग्रंथाच्या माध्यमातून फल काय प्राप्त होणार, या ग्रंथाच्या श्रवणानं मोक्ष प्राप्त होतो हे त्याचं फल आहे. फलाचाही विचार केला पाहिजे. आपला याचा संबंध काय, आपला याचा संबंध आहे प्राप्य प्रापक भाव संबंध. हे प्राप्य प्रापक भाव म्हणजे काय, हा ग्रंथ आपल्याला प्राप्त करून देणार आहे. काय प्राप्त करून देईल? तर मोक्ष प्राप्त करून देईल. आणि आपण त्यांनी अशा पद्धतीने मोक्ष प्राप्त करून घेऊ, असा प्राप्य प्रापक भाव संबंध या ग्रंथाचा आणि आपला संबंध आहे. असं 4 प्रकारानं त्यांनी महाराज वर्णन करून सांगितलं जातं. तुम्ही ऐकतात ना, मी महत्त्वाचे मुद्दे सांगतोय, कारण हे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उगीच कथा ऐकण्यात काय अर्थ आहे महाराज? गेलो कथा ऐकायला ना आलो गोष्टी ऐकून, त्या गोष्टी ऐकण्याकरिता कथा नाही. हे भागवत तुम्हाला आत्ताच ऐकायचं असं नाही. आता फक्त हे भागवताची झलक आहे. हे भागवत तर घरी जाऊन तुम्हाला पाहायचं आहे. जर खरोखर भागवताविषयी रस निर्माण झाला, आदर निर्माण झाला, प्रेम निर्माण झालं, तर तुम्ही त्यांनी घरी जाऊन आपल्या घरी हे भागवत पहा आवर्जून. मग तुम्हाला भागवतातल्या बऱ्याच गोष्टी कळतील महाराज. या सगळ्या गोष्टी समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्या जर नाही समजल्या तर मग त्यांनी उगीच ऐकण्यात काय तात्पर्य आहे. म्हणून त्यांनी आपण आपला वेळ खर्च करतो आहोत. म्हणून हे उगीच ऐकायचं नाही, याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी कळाल्या पाहिजेत. म्हणून त्यांनी लक्षपूर्वक ऐका. फार तर उद्यापासून ज्याला फार चिकित्सा असेल, ज्याच्या अंतकरणात फार उत्सुकता असेल श्रवणाची, त्यानं वही आणि पेन घेऊन येत जा. आणि काय महत्त्वाचं वाटेल ते तुम्ही त्याच्यात लिहून घेत जा. गरजेचं जर वाटत असेल तर, हे गरजेचं आहे महाराज. नाहीतर फक्त त्यांनी दुराप्य महाराजांनी कथा आयोजित केली आणि त्यांना बरं वाटावं म्हणून जायचं. निदान तोंड दाखवायला तरी गेलं पाहिजे की महाराज अमुक अमुक आम्ही आलो होतो. हे तोंड दाखवण्याचं काम नाही, हे आत्मसात करण्याचं काम आहे. मला जरा सरळ सरळ बोलावं लागतं महाराज. उगं झाकून डालून त्यांनी बोलायचं आणि सगळ्यांची मनं राखीत राखीत बोलायचं, त्याचा काय उपयोग नाही. नाही तर काडीनं औषध लावून त्यांनी काही पण करता येतं. तसं काय त्यांनी उपयोग नाही महाराज त्याचा. भागवत जर ऐकायचं असेल तर काहीतरी फलपदरात पडलं पाहिजे. ते फलच महत्त्वाचं आहे. म्हणून लक्षात राहिलं ना, तुमच्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ग्रंथाचा अधिकारी कोण, या ग्रंथामध्ये विषय काय सांगितलेला आहे, दुसरा मुद्दा या ग्रंथाचं प्रयोजन म्हणजे फल काय, आणि या ग्रंथाचा आणि आपला संबंध काय. या 4 गोष्टी महत्त्वाच्याच आहेत आणि लक्षात घेण्यासारख्याच आहेत. मग कोण आहे अधिकारी या भागवताचा? हा पण त्या विचार केला पाहिजे ज्यानं त्यांनी तत्वशुद्धी केली आणि तो या हा ग्रंथाचा काय झाला, अधिकारी झाला. ह्याच्यातला विषय काय, ज्ञान प्राप्त करून देणं हा या ग्रंथाचा विषय आहे.
याच्यातलं फल काय? मोक्ष प्राप्त होणं हे या ग्रंथाचं फल आहे. आणि आपला त्याचा संबंध काय? तो मोक्ष प्राप्त करून देणार आहे आणि आपण मोक्ष प्राप्त करून घेणारे आहोत. हा आपला प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. असा त्यांनी संबंध पाहिला पाहिजे असं हे त्यांनी चिंतन आहे. म्हणून त्यांनी तीन प्रकारचे अधिकारी आहेत, तीन प्रकारचे सांगणारे आणि तीन प्रकारचे ऐकणारे या ग्रंथामध्ये आहेत. महाराज ग्रंथ पण त्यांनी तीन प्रकारानं कथा सांगितलं. ही कथाच तीन प्रकारची आहे. एक कथा कनिष्ठ आहे, दुसरी मध्यम आहे आणि तिसरी उत्तम आहे. तीन प्रकारची कथा, कनिष्ठ कथा, मध्यम कथा आणि उत्तम कथा. हां, जशी कथा तीन प्रकारची आहे तशी त्यांनी महाराज श्रोता आणि वक्तासुद्धा, सांगणारे ऐकणारेसुद्धा तीन प्रकारचे आहेत. एक कथा त्यांनी सांगितली जाते यज्ञांग कथा, दुसरी कथा सांगितली जाते लोककल्याण कथा आणि तिसरी कथा सांगितली जाते मोक्ष कथा. हां, पहिली जी त्यांनी यज्ञांग कथा आहे, ही यज्ञांग कथेचा त्यांनी अर्थ असा होतो की मोठा एखादा यज्ञ आयोजित करावा आणि त्या यज्ञामध्ये त्यांनी काहीतरी वेळ शिल्लक असावा आणि शिल्लक राहिलेल्या वेळेमध्ये त्यांनी आपण काय करायचं तर मोकळं बसायचं तर आपण मोकळ्या वेळेत कथा करायची. म्हणजे मुख्य त्यांनी विषय कार्यक्रमाचा काय? यज्ञ. आणि यज्ञातून उरलेल्या वेळामध्ये केली जाणारी कथा म्हणजे यज्ञांग कथा. ही कनिष्ठ कथा, कनिष्ठ दर्जाची कथा आहे. मुख्य त्यांनी स्थान कथेला नाही, यज्ञाला स्थान मुख्य दिलेलं आहे. आणि कनिष्ठ कथा, मध्यम कथा जर कोणती असेल तर लोककल्याण कथा. या लोककल्याण कथेमध्ये त्यांनी महाराज दोघेजण त्यांनी पाहायला मिळतात. इथे त्यांनी श्री व्यासदेवजी महाराज आणि नारदजी महाराज हे त्यांनी महाराज लोकांच्या हिताकरिता तळमळत आहेत. लोकांचं हित कसं होईल म्हणून दोन महात्म्यांनी एकत्र येऊन केलेली कथा, याला म्हणायचं लोककल्याण कथा. ही मध्यम कथा आहे. आणि उत्तम कथा, श्रेष्ठ कथा जर कोणती असेल तर ती मोक्ष कथा, ज्याच्यामध्ये फक्त मोक्षाकरताच तत्वज्ञान सांगितलं जातं, ती मोक्ष कथा. तीन प्रकारच्या कथा, तीन प्रकारचे श्रोता भक्त. यज्ञांग कथेमध्ये त्यांनी महाराज श्री सूतजी महाराज आणि शौनकजी महाराज हे उरलेल्या वेळात त्यांनी कथा करतायत. म्हणून श्रोता पण कनिष्ठ आहे आणि वक्ता पण कनिष्ठ आहे. त्याला देवाविषयी ऐकायची इच्छा नाही पण वेळ घालवायचा आहे म्हणून त्यांनी काहीतरी इकडे तिकडे गप्पा मारीत बसण्यापेक्षा कथा करा म्हणून त्यांनी केलेली कथा. कनिष्ठ आहेत महाराज. मध्यम त्यांनी कोण आहेत? नारदजी आणि व्यासदेवजी. या दोघांच्या अंतकरणामध्ये जगाच्या हिताची तळमळ आहे म्हणून दोघे एकत्र येऊन त्यांनी कथा करतायत. ही लोककल्याण कथा, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारी कथा मोक्ष कथा ती त्यांनी महाराज. तिचे श्रोता आणि वक्ता जर कोण असतील तर श्री शुकदेवजी महाराज आणि राजा परीक्षित, तिघेजण हे दोघेजण त्यांनी आहेत महाराज. का बरं त्यांना श्रेष्ठ म्हटलं? त्याचं कारण आहे, शुकाचार्यांच्या पण चित्ताचा विषय त्यांनी भगवान आहे आणि राजा परीक्षितीच्या पण चित्ताचा विषय भगवान आहे. दोघांच्याही चित्तामध्ये भगवान वास्तव्य करतो आहे. दोघांनाही त्यांनी आईच्या गर्भात असतानाच भगवंताचं दर्शन प्राप्त झालेलं आहे. शुकाचार्य आईच्या गर्भात असताना 12 वर्ष लपून बसले तेव्हा भगवंताला जावं लागलं बाहेर ये म्हणण्याकरिता, म्हणून आईच्या गर्भातच भगवंताचं दर्शन झालं. आणि त्यांनी राजा परीक्षितेला सुद्धा त्यांनी महाराज ब्रह्मासारचा प्रयोग ज्यावेळेला अश्वत्थामेनं केला त्यावेळेला परीक्षिताला वाचवण्याकरिता भगवान त्यांनी तिच्या उत्तरेच्या गर्भात प्रवेश करून गेला. म्हणून गर्भातच त्यांनी भगवंताचं दर्शन झालं राजा परीक्षितेला सुद्धा. म्हणून शुकाचार्य आणि राजा परीक्षित हे दोघेही भगवंताचे भक्त आहेत. ज्या दोघांनाही त्यांनी महाराज आईच्या गर्भातच भगवंताचं दर्शन झालेलं आहे आणि दोघांच्या चित्ताचा विषय परमात्माचा आहे म्हणून दोघेही श्रेष्ठ आहेत महाराज. म्हणून त्यांनी महाराज तीन प्रकारची कथा आणि तीन प्रकारचे श्रोता भक्त आपण या ठिकाणी पाहिले. म्हणून त्यांनी आपण कोणत्या स्थितीमध्ये आहोत हे आपण याच्यातून तपासून पाहिलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी ह्या तीन गोष्टी आपल्यासमोर वर्णन करून सांगितल्या. आपण श्रेष्ठ असावं, आपल्या अंतकरणामध्ये भगवंताच्या प्राप्तीची उत्कंठा असावी, आपल्या अंतकरणामध्ये भगवंताच्या दर्शनाची ओढ लागलेली असावी आणि त्या ओढीनं आपण कथा श्रवण करावी, सांगणाऱ्यानं सुद्धा त्यांनी महाराज भगवंताच्या प्रत्यर्थ कथा सांगावी, मग दोघेही उत्तम होतील आणि मग त्यांनी महाराज खऱ्या अर्थानं कथा पदरात पडेल. उत्तम म्हणण्याचं तात्पर्य ऐका, उत्तम त्यांनी श्रोता कोण असं जर म्हणत असाल तर अजून एक लक्षण सांगतो, ज्याची त्यांनी महाराज मातृशुद्धी आहे, ज्याची पितृशुद्धी आहे, ज्याची वंशशुद्धी आहे, ज्याची आत्मशुद्धी आहे आणि ज्याची अन्नशुद्धी झालेली आहे त्याला त्यांनी उत्तम श्रोता म्हणायचं. परत सांगू, ज्याची आई शुद्ध आहे, ज्याचे वडील शुद्ध आहेत, ज्याचा वंश शुद्ध आहे, जो स्वतः शुद्ध आहे आणि ज्याचं खाल्लं जाणारं अन्न शुद्ध आहे, हे 5 गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये शुद्ध आहेत तो उत्तम असणारा श्रोता. आता उत्तम वक्ता कोण आहे? उत्तम वक्त्याजवळ हे 5 लक्षणं तर असावेच असावेत पण याच्यापेक्षा त्यांनी महाराज तो वक्ता कसा असावा? तो वक्ता जसं बोलतो आणि तसंच वागतो असा जो आहे त्याचं नाव आहे उत्तम वक्ता. खरा त्यांनी बोलणारा कोण?
जो त्यांनी बोलतो तसाच वागतो तो उत्तम असणारा वक्ता आहे. मग कथा कोणी पण सांगू शकतो, पण कथा सांगत असताना त्यांनी महाराज आपण जे लोकांच्या समोर सांगतो तसं आधी आपण वागलं पाहिजे. जर आपण तसं वागत नसून फक्त लोकांच्या समोर सांगत असलो तर आपण उत्तम त्यांनी वक्ता कधीच होऊ शकत नाही. पण उत्तम वक्ता कोण? जो स्वतः वागतो आणि मग लोकांच्या समोर सांगतो तो उत्तम असणारा वक्ता आहे. असे त्यांनी श्रोता आणि वक्त्याचे भेद आपण या ठिकाणी पाहिले. आणि हे पाहत त्यांनी महाराजात आपण प्रथम स्कंधामध्ये पदार्पण करतो आहोत. श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंधामध्ये प्रथम श्लोकामध्ये श्री व्यासदेवांनी त्यांनी भगवंताची केली वंदना, मंगल केलं महाराज. वस्तू निर्देशरूप मंगल, तीन प्रकारचे मंगल असतात. मंगल म्हणजे काय माहिती आहे? मंगल म्हणजे कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून भगवंताची किंवा साधुसंतांची केलेली वंदना, त्याला म्हणायचं मंगल. हे तीन प्रकारचं मंगल असतं. एक आहे वस्तू निर्देशरूप मंगल, दुसरं आहे नमस्कारात्मक मंगल, आणि तिसरं आहे आशीर्वादात्मक मंगल. हे तीन प्रकारचं मंगल पाहायला मिळतं. वस्तू निर्देशरूप मंगल म्हणजे काय? भगवंताच्या सगुण किंवा निर्गुण रूपाचं केलेलं वर्णन, याला म्हणायचं वस्तू निर्देशरूप मंगल. हां, नमस्कारात्मक मंगल म्हणजे काय? कनिष्ठांनी श्रेष्ठांना आमचं कार्य निर्विघ्न पार पडावं म्हणून केलेलं नमस्कार, याला म्हणावं त्यांनी महाराज नमस्कारात्मक मंगल. आणि आशीर्वादात्मक मंगल म्हणजे काय? तर त्यांनी महाराज श्रेष्ठांनी कनिष्ठांना तुमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडो याच्याकरिता दिलेलं आशीर्वाद, याला म्हणायचं आशीर्वादात्मक मंगल. तुम्हाला उदाहरण जर पाहायचं असेल तर माऊली ज्ञानोबरायांचे तीन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. पहिला ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी, दुसरा ग्रंथ आहे अमृतानुभव, आणि तिसरा ग्रंथ आहे चांगदेव पासष्टी. या तीन ग्रंथांमध्ये तीन भाव सांगितले. पहिल्या ग्रंथात ज्ञानेश्वरी सांगितली साधकांकरता, अमृतानुभव सांगितला जीवनमुक्तांकरता, आणि चांगदेव पासष्टी सांगितली योगी पुरुषांकरता. तीन ग्रंथांमध्ये तीन प्रकारचं मंगल केलं. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ज्ञानोबरायांनी वस्तू निर्देशरूप मंगल केलं. हरिम ओम नमो जय आद्याम वेद प्रतिपाद्याम जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओम नमो जय आद्या, आद्य स्वरूप असणारा परमात्मा, ओंकार स्वरूप असणारा परमात्मा, त्याची वंदना करणं हे वस्तू निर्देशरूप मंगल आहे. तेच माऊली ज्ञानोबराय अमृतानुभवामध्ये मंगल करतात, नमस्कारात्मक मंगल. आधी केलं वस्तू निर्देशरूप मंगल, मग नमस्कारात्मक मंगल त्यांनी करतात. अमृतानुभवामध्ये पाच श्लोक आहेत सुरुवातीला, त्याच्यातला पहिला श्लोक आहे. हरी यदक्षरम मनाख्येयम आनम आनंदम मजम व्ययम श्रीमन निवृत्तीनाथे तिख्यातम दैवतम महम आश्रय. वंदन केलं श्री गुरूंना, नमस्कारात्मक मंगल. आणि तेच माऊली ज्ञानोबर आहे चांगदेव पासष्टीमध्ये त्यांनी मंगल करतायत, पण आशीर्वाद देत आहेत. स्वस्ती श्रीवटेशु जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. हे वटेशा, हे चांगदेवा, तुझं कल्याण असो. 1400 वर्षाच्या चांगदेवांना माऊली ज्ञानोबरांनी आशीर्वाद दिला. हा, आणि मग त्यांनी महाराज ग्रंथाला सुरुवात केली, 65 वव्या लिहिल्या. तात्पर्य काय? कोणतंही कार्य जर सुरू करायचं असेल, कोणताही ग्रंथ जर आरंभ करायचा असेल, तर आधी मंगल करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून व्यासदेवजी या ठिकाणी मंगल करत आहेत. हरी जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवयो मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. सत्य तत्वाचं मी ध्यान करतो, श्री व्यासदेवजी महाराज म्हणतात. जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट, हे संपूर्ण जे विश्व आहे, हे विश्व जिथून त्यांनी जन्माला आलं, हां, जिथून त्यांनी महाराजाचं प्राकट्य झालं, हां, ते जर काय असेल तर ते परमात्मतत्व आहे. हे विश्व ज्याच्यावर स्थिर झालेलं दिसतं ते जर कोण असेल तर तो परमात्मा आहे. आणि या संपूर्ण विश्वाचा ज्याच्यामध्ये लय होतो, हां, ते जर कोण असेल तर तो परमात्मा आहे. हे तीन सर्ग आहेत, म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय, हे तीन सर्ग आहेत. हे तीनही सर्ग ज्याच्या ठिकाणी प्रतीतीला येतात तो सच्चिदानंद घन असणारा परमात्मा आहे. हा, जसं त्यांनी महाराज उखर भूमीवर प्रखर सूर्यकिरणांच्या माध्यमातून मृगजळ प्रतीतीला येतं, तसं त्यांनी परमात्मा स्वरूपावर हे संपूर्ण जगत प्रतीतीला येत आहे. म्हणून हे संपूर्ण जगत मृगजळाप्रमाणे जेथे प्रतीतीला येतं ते सत्य असणारं परमात्मतत्व आहे. आणि त्या परमात्मतत्वाला मी वंदन करतो, मी त्या परमात्मतत्वाचं ध्यान करतो. धीमही म्हणजे मी त्याचं ध्यान करतो. व्यासदेवांनी त्या परमात्मतत्वाचं केलं ध्यान सुरुवातीला. त्यानंतर त्यांनी महाराज या ग्रंथामध्ये विशेष काय वर्णन करून सांगितलं, या ग्रंथातून घ्यायचं काय आपल्याला ते त्यांनी कळालं पाहिजे ना. मग सांगितलं या ग्रंथामध्ये धर्म राहतो.
म्हणून त्याने धर्म प्राप्त करून घेण्याकरिता आपल्याला हा ग्रंथ श्रवण करायचा आहे. आपण सर्वजण धार्मिक आहोत. तुम्हाला जर विचारलं तुम्ही कोणत्या धर्माचे आहात तर तुम्ही सहज त्याने म्हणतो मी भागवत धर्माचा आहे. भागवत धर्म ऐका जी तुम्ही भक्त भागवत असं आपण म्हणतो की नाही तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे म्हणून हा भागवत धर्म आहे. म्हणून या ग्रंथाच्या माध्यमातून भागवत धर्म प्रतिपादन करून सांगितला जातो. म्हणून धर्म जर कळायचा असेल तर ग्रंथ बारकाईनं पाहायला पाहिजे. मग तो धर्म कळेल कोणाला याच्याकरिता त्यांनी वर्णन करून सांगतात. हरी हे धर्म प्रोज्जित कैतवत्र परमो निर्मत्सरानाम सताम. धर्म त्यांनी कळेल कोणाला जे निर्मत्सर झालेले आहेत त्यांना धर्म प्राप्त होईल. म्हणून ज्यांना भागवत ऐकायचं आहे किंवा ज्यांना परमार्थ करायचा आहे त्यांनी सगळ्यात आधी जर काय प्राप्त करून घेतलं पाहिजे तर निर्मत्सर अवस्था प्राप्त करून घेतली पाहिजे. जर मत्सररहित आपण झालो नाही तर परमात्मा आपल्याला कसा प्राप्त होईल महाराज. म्हणून त्यांनी महाराज वैष्णवाचा धर्म जगद्गुरु तुकोबराय वर्णन करून सांगतात. ते म्हणतात हे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ भेदा भेद भ्रम अमंगळ भेदा भेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ भेदा भेद भ्रम अमंगळ भेदा भेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत 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 कराल ते हित सत्य करा कराल ते हित सत्य करा कराल ते हित सत्य करा ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कराल ते हित सत्य करा कराल ते हित सत्य करा. जगद्गुरु तुकोबऱ्यांनी वैष्णवाचा धर्म सांगितला. ते म्हणतात विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. त्याच्या पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. म्हणजे धर्म जर काय असेल तर निर्मत्सर अवस्था प्राप्त करून घेणं याचं नाव आहे धर्म. म्हणून इथं सांगितलं धर्म प्रोज्जित कैतवत्र परमो निर्मत्सरानाम सताम. जे निर्मत्सर अवस्थेला प्राप्त झालेले आहेत त्यांना धर्म अशा पद्धतीने कळेल. म्हणून तो धर्म या भागवतात त्यांनी सांगितलेला आहे. काय भागवत कसा आहे भागवत हे त्यांनी सांगण्याकरिता व्यासदेवाने विशेष रूपाने भागवताचं वर्णन केलं. ते म्हटले भागवत म्हणजे वेदरूपी कल्प वृक्षाला लागलेलं फळ आहे. हे गळालेलं फळ आहे. हरी निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखादामृत द्रव संयुतम पीबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुका. निगम कल्पतरोर गलितम फलम. निगम म्हणजे वेद. वेदरूपी कल्प वृक्षाला हा आलेलं हे फळ आहे. आणि त्याच्यात विशेष गोष्ट सांगितली गलितम फलम. हे गळालेलं फळ आहे. फळ केव्हा गळून पडतं? दगड मारल्यावर. नाही ना, ते आपपक्व झाल्यानंतर गळून पडतं. म्हणजे तात्पर्य हे सांगायचं आहे की वेदरूपी कल्पवृक्षाला आलेलं हे फळ आहे. आणि असं तसं फळ नाही, पक्व होऊन गळालेलं फळ आहे. गलितम फलम. आणि पुन्हा आणखी विशेष गोष्ट त्या फळाची अशी आहे शुकमुखाद अमृत द्रव संयुतम. हा शुकाचार्यांचं मुख त्याला लागलेलं आहे. जसं आंब्याच्या झाडाला आंबे आल्यानंतर एखादा आंबा त्यांनी पाडाला लागतो, तो पाड या स्वरूपात आल्यानंतर त्यांनी पोपट येऊन त्या त्याच्यावर बसतो, पाखरू येऊन बसतं की नाही त्या फळावर. आणि मग पाखरू त्याला चोच लावतं. जे आंबा उतरवणारे लोक असतात ना, ते बारकाईनं पाहतच राहतात. त्यांना एखादं पाखरानं टोकरलेलं फळ सापडलं की बाजूला टाकतात, कैऱ्या कैऱ्या बाजूला टाकतात आणि ते फळ बाजूला टाकतात. म्हणे का बरं? अरे पाखरानं टोकरलं म्हणजे नक्कीच गोड आहे. महत्त्वाचा विचार आहे महाराज. पाखराला गोडी कळते ना, म्हणून पाखरू येतं आणि त्याला त्यांनी चोच लावतं. ते पाखरू ज्या वेळेला चोच लावतं त्यावेळेला ते पाखरू त्या फळाला उष्ट करतं. पाखराच्या मुखात असणारी लाळ त्या फळामध्ये त्यांनी मिसळली जाते. हे जसं आहे ना तसंच त्यांनी महाराज हे भागवतसुद्धा फळ आहे. हे वेदरूपी कल्पवृक्षाला आलेलं गळालेलं फळ आहे.
आणि पुन्हा शुकमुखाद अमृत द्रव संयुतम. शुक म्हणजे पोपट आणि हे पोपट म्हणजे शुकाचार्य महाराज. पुढे तुम्हाला पोपट दिसतोय ना, हे शुकाचार्य महाराज आहेत. म्हणून तर त्यांनी महाराज शुकाचार्यांनी या भागवताला मुख लावलेलं आहे. शुकाचार्य रूपी त्यांनी पक्षाने हे भागवत त्यांनी टोकरलेलं आहे, कुरतडलेलं आहे. आणि हे कुरतडत असताना, टोकरत असताना, त्याला उष्ट करत असताना त्यांच्या मुखामध्ये त्यांनी सदैव भगवत प्रेमाचा जो अमृत रस वाहतो आहे तो अमृत रस या फळामध्ये मिसळलेला आहे. शुक मुखाद अमृत द्रव संयुतम, त्याच्याने संयुक्त झालेला आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, पिबत भागवतम रसमालयम, या भागवत रूपी रसाला आपण पिलं पाहिजे. हा, कुठपर्यंत प्यायचं भागवत रूपी रस, म्हणे आलयम, लय होईपर्यंत प्यायचं. कशाचं लय होईपर्यंत प्यायचं, जोपर्यंत जीवाचा परमात्म स्वरूपामध्ये लय होत नाही तोपर्यंत भागवत रूपी रस त्यांनी पित राहावा, पित राहावा, पितच राहावा. पण कोणी प्यावा, हा कोणाला रुचेल पचेल. मग सांगितलं रसिका भोबी भावुका, जो रसिक आहे आणि जो भाविक आहे त्यालाच हा रस त्यांनी पचेल, नाहीतर बाकीच्या लोकांना हे पचणार नाही महाराज. त्याला ढाळ होण्याची दाट शक्यता आहे, त्याला ओकारे येण्याची दाट शक्यता आहे. बरेच लोक भागवत ऐकून ओकाऱ्या घालतात. बऱ्याच लोकांना पचत नाही, त्यांना ढाळ व्हायला सुरुवात होतात, त्यांना हागवण लागते. म्हणे का बरं त्यांनी होतं, हो ते पचलं नाही म्हणे त्याच्यातला रस. का बरं पचला नाही, ते रसिक नाहीत म्हणून पचला नाही आणि ते भाविक नाहीत म्हणून पचला नाही. या भागवतातला रस पचेल कोणाला, जे रसिक आहेत आणि जे भाविक आहेत त्यांना. बाकीच्या लोकांना हा रस त्यांनी पचणार नाही. म्हणून त्यांनी महाराज रसिका भोवी भावुका असं वर्णन करून सांगितलं. तो रसिक असला पाहिजे आणि तो भाविक असला पाहिजे, त्यालाही त्यांनी भागवत अशा पद्धतीने गळी उतरेल आणि त्याचं हे भागवत त्यांनी कल्याण करेल. त्याच्या जीवनामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा पूर वाहू लागेल आणि जो भगवत स्वरूपामध्ये स्थिर होईल एवढं सामर्थ्य या भागवताचं आहे. असं सांगत त्यांनी महाराज कथेला आरंभ होऊ लागला. कथारंभ त्यांनी होतो आहे. सगळ्यात आधी त्यांनी एक प्रसंग सांगितला, तो प्रसंग म्हणजे नैमिषारण्यामधला प्रसंग आहे. इथे कथेला आरंभ होतो आहे. हरी हे नैमिषे निमिष क्षेत्रे ऋषय शौनकादय सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्र सममासता. कलियुगाला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी महाराज 88,000 ऋग्वेदी ब्राह्मण ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाकडे शौनक ऋषींना पुढे करून बोलू लागले की कलियुग सुरू झालेलं आहे, काय केलं पाहिजे, आम्हाला कलीच्या प्रभावापासून त्यांनी वाचायचं आहे, कली फार वाईट आहे असं मी ऐकलं, त्याचा वारासुद्धा वाईट आहे, काय साधन करावं. आणि मग त्यांनी साधन सांगायला सुरुवात केली. म्हणले असं आहे की तुम्ही सगळ्यांनी सत्संग करा, सत्संगतीशिवाय त्यांनी तरुण जाता यायचं नाही. अनाडी दुनिया भजन विना कैसे तरी ओरे. सत्संगती त्यांनी भगवंताचं भजन घडेल आणि त्या भजनानं त्यांनी महाराज तरुण जाता येईल, असं तरुण जाता यायचं नाही. म्हणून सत्संगेनं परमं प्राप्य दुस्तरम तरते चिराद तस्मात अतिप्रयत्नेनं सत्संगम सततम कुरु. म्हणून सत्संग सदैव जीवनामध्ये आपण करावा. सत्संग हा प्रयत्नपूर्वक करण्याची गोष्ट आहे आणि सत्संग करण्याच्या आधी एक पथ्य पाळायची गोष्ट आहे. तुम्ही ऐकतात ना, सर्वजण पथ्य सांगतोय. आधी दुर्जनाची संगती टाकावी लागेल, मग सज्जनाची संगती कामी येईल. नाही तर दुर्जनाची पण संगती करत असाल आणि सज्जनाची पण संगती करत असाल तर तुमच्या जीवनामध्ये हित होणार नाही. तुम्हाला सगळ्यात आधी दुर्जन टाकावं लागेल. हा, तो वाईटच आहे महाराज. हा, तुकोबराय म्हणतात विष विंच वाचे नांगी आणि तैसा दुर्जन सर्वांगी. हा, जसं त्यांनी महाराज विंचवाच्या नांगीत विष असतं फक्त, त्याच्या सगळ्या अंगात नसतं. एक ठणका मारला की त्यांनी 24 तास उतरत नाही महाराज विंचू, जर औषध नाही केलं तर. म्हणून एवढ्या त्यांनी विषारी असते विंचवाची नांगी, त्याच्या फक्त नांगीतच विष असतं. पण दुर्जन अशी गोष्ट आहे, त्याच्या सगळ्या अंगात विष असतं महाराज, तो विषारीच आहे. तैसा दुर्जन सर्वांगी. म्हणून त्यांनी दुर्जनाची संगती करू नये. काय होते, मोठ्या मोठ्याला बाद लागतो महाराज. हा, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला आणि कुसंगे नाडीला साधू जायचा. म्हणून तर त्यांनी महाराज कसा जो हिरा असतो ना त्याचं वर्णन करून सांगतात. ते म्हणतात जो खरा हिरा असतो तो जर आयरणीवर ठेवला. हिरा ठेवे तायरणे, हिरा ठेवे तायरणे, हिरा ठेवे तायरणे, हिरा ठेविता आयरणी. वाचे मारी ताजो घनी, वाचे मारी ताजो घनी, तो
तुझी मोल पावे खराम, तुझी मोल पावे खराम। हिरा ठेविता आयरनी वाचे मारिता जो घनी, आयरनीवर हिरा ठेवला, कोणाचा ठेवा, लोहाराचा ठेवा नाही तर सोनाराचा ठेवा, आयरनीवर हिरा ठेवला आणि वरतून जर त्याने मारला तर काय होतं माहिती आहे, एकतर हिरा आयरनीत घुसतो नाहीतर त्याने महाराज त्या वरतून त्याने घन मारला जातो ना किंवा हातोडा मारला जातो ना त्याच्यात तरी घुसतो महाराज, महत्त्वाची गोष्ट आहे। जर ओरिजिनल हिरा असला तर तो लोखंडात घुसतो, पण जर त्याने नकली असला डुप्लिकेट असला तर करणीचा होय चुरा, करणीचा म्हणजे नकली त्याने बनवलेला आर्टिफिशियल, तो शब्द तिथं वापरला, करणीचा होय चुरा, म्हणून त्याने त्याचा चुरा झाल्याशिवाय राहत नाही। काच जर असेल तर आयरनवर ठेवलं की त्याचा चुरा होऊन जात असतो, म्हणून तर त्याने महाराज एवढा कणखर असणारा हिरा, एवढा श्रेष्ठ असणारा हिरा, पण तो हिरा जर ढेकणाच्या संगतीत गेला आणि ढेकणाचं रक्त जर त्या हिऱ्याला लागलं तर हिऱ्याचा चुरा होतो महाराज, महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणून त्याने महाराज ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगतीत हिरा त्याने भंग होत असतो। म्हणून ऐका माझं म्हणणं, सगळ्यात आधी तुम्हाला जर सत्संगती करण्याची सदिच्छा झाली असेल, जर तुमच्या अंतकरणात निर्मळ इच्छा निर्माण झाली की आपण सत्संग करावा, भगवंताचं भजन करावं, तर तुम्हाला सगळ्यात आधी हा दुर्जन नावाचा प्रकार जीवनातून घालवावाच लागेल। त्याला आधी नमस्कार करो, दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम मुख प्रक्षालनात पूर्व गुद प्रक्षालनम यथा। जसं त्यांनी आधी सगळ्यात आधी झोपेतून उठल्यानंतर मनुष्य बहिर दिशेला जाऊन येतो आणि नंतर दात घासतो, म्हणजे तोंड महत्त्वाचं आहे पण नंतर धुतो आणि आधी त्यांनी बाहेर जाऊन येतो, महत्त्वाचा विचार आहे ना। तसं दुर्जन त्यांनी आधी घालवायला पाहिजे मग सज्जनाची संगती केली पाहिजे। मग सज्जनाची संगती जीवनामध्ये घडणं महत्त्वाचं आहे पण दुर्जनाला टाकून, म्हणून त्यांनी महाराज दुर्जन टाकला पाहिजे आणि मग सत्संग केला पाहिजे। सत्संग करण्याकरिता सर्वजण एकत्र आले, सर्वांनी सत्संग करण्याचं त्यांनी ठरवलं, ब्रह्मदेवानं सांगितलं सत्संग करावं लागेल। नैमिषारण्यामध्ये आले, 1000 वर्षाचं सत्र सर्वांनी मिळून त्यांनी महाराज सुरू केलं आणि ते त्यांनी महाराज सुरू झाल्यानंतर उरलेल्या वेळामध्ये सर्वजण कथा करू लागले, कोणाला त्यांनी कथा सांगायला लावायचं, मग तिथे सूतजी महाराज होते। मग सूतजींना पाहून त्यांना नमस्कार केला आणि शौनकजी महाराज सूतजींच्या समोर त्यांनी अशा पद्धतीने बोलू लागले, त्यांना हा विचारपूस करू लागले, सत्संग करण्याकरिता सर्वजण एकत्रित बसलेले आहेत। आणि बसल्यानंतर त्यांनी महाराज बोलायला सुरुवात झाली, शौनकांनी काही प्रश्न विचारले सूतजी महाराजांना, म्हटले महाराज कलियुगाला सुरुवात झालेली आहे, कलियुग फार वाईट आहे, सर्व लोकांना त्रस्त करून टाकणार आहे, भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे, काय साधन करावं, आमच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी महाराज तुम्ही आम्हाला सांगितली पाहिजेत, आम्ही प्रश्न विचारतो तुम्ही प्रश्नांची उत्तरं सांगा। सूतजी म्हटले ठीक आहे, तुम्ही विचारा प्रश्न, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं यथायोग्य त्यांनी मला जसं माहीत असेल असं सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करतो। मग त्यांनी प्रश्न विचारले 6, तुम्ही ऐकतात ना, हे 6 प्रश्न फार महत्त्वाचे आहेत, भागवत कथा ऐकायची असेल तर हे 6 प्रश्न लक्षात राहिले पाहिजेत, या 6 प्रश्नांच्या भोवती संपूर्ण कथा फिरते महाराज, संपूर्ण कथेचं सार आहेत हे 6 प्रश्न, थोडक्यात त्याची उत्तरं मिळणार आहेत पण विस्तार आपल्याला पुढे त्याचा पाहायला मिळणार आहे। म्हणून पहिला प्रश्न त्यांनी विचारला, किम श्रेय, माणसाचा जन्म तर आम्हाला प्राप्त झालेला आहे पण माणसाच्या जन्मात आल्यानंतर त्यांनी श्रेयस्कर काय आहे, याच्यातली सफलता कशात आहे, खरा पुरुषार्थ कशात आहे, काय केलं म्हणजे सफलता प्राप्त होईल, चांगलं शिक्षण घेतलं म्हणजे सफलता होईल, की चांगली नोकरी लागली म्हणजे सफलता होईल, की चांगली बायको मिळालीच म्हणजे सफलता त्यांनी होईल, की फार त्यांनी संपत्ती प्राप्त झाली म्हणजे सफलता होईल, फार मोठा बंगला बांधला म्हणजे सफलता होईल, की फार मोठी गाडी घेतली म्हणजे सफलता होईल, की लोकांनी फार आम्हाला मान सन्मान दिला म्हणजे सफलता होईल, सफलता नेमकी कशात आहे जन्माला आल्यानंतर, कृपा करून म्हणे जन्म आल्याचे सर्व जन्म आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्म आल्याची सार्थक विठ्ठलाची एक देखली, हे जे प्रश्न आहेत ना
या प्रश्नांचं उत्तर तुकोबऱ्यांनी दिलं. आता पुढे याच्यात उत्तर आपण पाहणारच आहोत. पण तुकोबऱ्या म्हणतात जन्माला आल्याचं सार्थक कशात असेल, तर विठ्ठलाला त्यांनी पाहण्यानं जन्माला आल्याचं सार्थक आहे. पहिला प्रश्न आहे किम श्रेय, माणसाच्या जन्मामध्ये आल्यानंतर श्रेय कशात आहे, काय श्रेयस्करा ते सांगा, काय केलं म्हणजे त्यांनी जन्माची सफलता होईल हे सांगा. दुसरा प्रश्न विचारला के शास्त्र सार, सगळ्या शास्त्रांचं सार काय आहे ते सांगा. दुसरा प्रश्न आहे अनेक शास्त्र आहेत, काही नास्तिक आहेत काही आस्तिक आहेत, सगळे शास्त्र त्यांनी निर्माण झालेले आहेत, हे सगळे शास्त्र काहीतरी सांगण्याकरिता निर्माण केलेले आहेत, पण या सगळ्या शास्त्रांना मिळून नेमकं सांगायचं काय हे तुम्ही आम्हाला सांगा. के शास्त्र सार हा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न विचारला भगवान त्यांनी अवतार धारण करून येतो, पण कस्व अवतार प्रयोजनम, भगवंताच्या अवताराचं प्रयोजन काय, भगवान का अवतार धारण करून येतो. आपल्या धर्मामध्ये भगवंताचा अवतार मानला जातो महाराज, म्हणून अवताराची ही परंपरा विशेष रूपानं. अवतार म्हणजे त्यांनी एकच तत्व अनेक रूपानं त्यांनी अनेक वेळेला प्रगट होणं, ते त्यांनी उच्च स्थिती सोडून खाली येणं, याला अवतार म्हणतात. अवतार हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीनं पाहिलं तर तृ नावाच्या धातूपासून तयार झाला. या तृ धातूचा अर्थ काय, तो तृ तरती, म्हणजे तरणे म्हणजे खालून वर जाणे, त्याला अवहा उपसर्ग लागला की वरून खाली येणे असा अर्थ तयार होतो. म्हणजे त्यांनी अवतरणे, वरून खाली येणे, अवतार होणे, दिव्य असणारं ते परमात्मतत्व उच्च स्थितीत आहे, पण ते त्यांनी सगळ्यांचा उद्धार करण्याकरिता खाली आलं म्हणजे अवतार धारण करून आलं. ज्यांच्या प्रांगणात आपण बसलेलो आहोत तो सुद्धा अवतारच आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे अवतार आहेत. कोणाचा अवतार आहेत, ते त्यांनी दत्तात्रय भगवंताचा अवतार आहेत. प्रत्यक्ष दत्तात्रय भगवानच त्यांच्या रूपानं प्रगट झाला. दत्तात्रय भगवंतांना अनेक अवतार धारण केले, त्याच्यामध्ये ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपानं त्यांनी प्रगट झाले, त्याच्यानंतर ते नरसिंह सरस्वती महाराजांच्या रूपानं प्रगट झाले, आणि तेच कर्दळीवनामध्ये त्यांनी गेले आणि पुन्हा स्वामी महाराजांच्या रूपानं त्यांनी अवतीर्ण झाले, नाम अवतार धारण करून आले. याला म्हणायचं अवतार. म्हणून एकच असणारं तत्व आहे, ते अनेक रूपानं त्यांनी अवताराला अशा पद्धतीने येऊ शकतं. म्हणून भगवंताच्या अवताराचं फल काय, का देव अवतार धारण करून येतो ते सांगा. हे कृपा करून तुम्ही आम्हाला सांगा. कस्व अवतार प्रयोजनम तिसरा प्रश्न आहे. चौथा प्रश्न विचारला किम कर्म, हा देव अवताराला येतो आणि काय काम करतो, हा देवाचं काम काय आहे, किम कर्म, हा चौथा प्रश्न. पाचवा प्रश्न विचारला के अवतारश, भगवंतानं अवतार किती धारण केले हे सांगा, किती अवतार झाले आजपर्यंत ते आम्हाला ऐकायचे. आणि शेवटचा त्यांनी प्रश्न विचारला सहावा, तो प्रश्न म्हणजे त्यांनी धर्म कोणाला शरण गेला, श्रीकृष्ण परमात्माने जर धामाला गेल्यानंतर हा धर्म कोणाला शरण गेलं हे सांगा. धर्म कम शरणम गत, हा सहा प्रश्न झाले. परत एकदा ऐका, हा पहिला प्रश्न आहे किम श्रेय, हा दुसरा प्रश्न आहे के शास्त्र सार, हा तिसरा प्रश्न आहे कस्व अवतार प्रयोजनम, चौथा प्रश्न आहे किम कर्म, हा पाचवा प्रश्न आहे के अवतारश, आणि सहावा प्रश्न विचारला धर्मकम शरणम गत. सहा प्रश्न आहेत आणि या सहा प्रश्नांची उत्तरं तुम्ही आम्हाला सांगा असं त्यांनी महाराज हा श्री शौनक ऋषी त्यांनी श्री सुतजी महाराजांना त्यांनी म्हणू लागले. सुतजींना आनंद झाला. हे जे त्यांनी आहेत सुतजी, त्यांचं नाव आहे उग्रश्रवा. यांच्या वडिलाचं नाव त्यांनी महाराज रोमहर्षण, रोमहर्षण नावाच्या सुताचे हे पुत्र आहेत, त्यांचं नाव आहे उग्रश्रवा. हे का बरं कथा सांगतायत, बलरामदादांच्या हातानं त्यांनी महाराज हा रोमहर्षणाचा मृत्यू झाला होता. मग आता कथा सांगण्याकरिता कोणी राहिलं नाही, म्हणून त्यांनी रोमहर्षणाच्या मुलाला उग्रश्रवाला आणि त्यांनी कथा सांगण्याकरिता बसवलं. हे शुकाचार्यांचे शिष्य आहेत, यांनी शुकाचार्यांकडून कथा ऐकली होती. म्हणून त्यांनी कथा सांगायला सुरुवात करत असताना किंवा सहा प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात करत असताना आधी आपल्या गुरुजींची वंदना केली. त्यांचे गुरु आहेत शुकाचार्य महाराज, म्हणून शुकदेवांचं वंदन केलं. हरी हे यम प्रव्रजंत मनोपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोभिनेदु तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मी. शुकाचार्यांची वंदना केली. यानंतर त्यांनी नारायणाची वंदना केली, व्यासदेवांची सरस्वती मातेची वंदना केली. हरी हे नारायणम नमस्कृत्य नरम चैव नरोत्तमम देवीम सरस्वतीम व्यासम ततो जय मुदिरयेत. सरस्वती मातेची, व्यासदेवांची, नारायणाची वंदना केली आणि सर्वांची वंदना करत त्यांनी सांगायला सुरुवात केली, महाराज तुम्ही प्रश्न विचारात पहिला किम श्रेय. माणसाला हेच कळत नाही, आपण जन्माला आलो खरे, पण आलो कशाला जन्माकरता, काय करण्याकरिता जन्माला आलो, लोकांना हे कळत नाही महाराज. लोक करतात ना, लोकांची धावपळ चालू आहे, लोक त्यांनी धावतच असतात. कशाकरिता धावत असतात, स्वार्थ करण्याकरिता धावतात,
पण ते ज्याला स्वार्थ म्हणतात तो खऱ्या अर्थाने स्वार्थ नाही, हा तो तर उगीच अग्नी जन्म वाया घालवण्याचा धंदाच आहे. माणसाला जगायला कितीशे लागतं महाराज, हा तेच भर असणारं पोट आहे, त्या पोटाकरिता केवढी धावपळ माणसाची, त्याने जीवनभर धावपळ करतो आणि खायला मात्र एवढं एवढंच लागतं. फार धावपळ करतो, फार धावपळ करतो आणि एवढं एवढं त्याने खातून त्या धावपळीपायी एखाद्या दिवशी खायला सुद्धा भेटत नाही, एवढी धावपळ करतो. महत्त्वाची गोष्ट आहे. राहायला काय लागतं महाराज, तुकोबाराने सांगितलं ज्याला खरंच साधना करायची आहे ना त्यानं काय करावं, निर्वाहापुरते अन्न आच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा, कुठेही चित्ताशी नसावे बंधन हृदय नारायण साठवावा. ही साधकाची दशा सांगितली. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी आंतरबाह्य, लोलुप्यता काय निद्रेती जिनावे, भोजन करावे परिमित, एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण प्राण गेल्या जाणं करू नये. तुका म्हणे अशा साधनी जोर आहे तोच ज्ञानला आहे गुरुकृपा. पण खऱ्या अर्थानं जीवनात जर गुरुकृपा ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर साधकाची दशा उदास असावी, त्यानं उदास अवस्था त्यांनी प्राप्त करून घ्यावी आणि एकांतात बसून भगवंताचं चिंतन करावं. निर्वाहापुरते अन्न आच्छादन, देवानं जर खाण्यापुरती तरतूद करून दिली असली, हा लेकरबाळ जर सुखात राहतील एवढा असेल तर हव्यास करू नये, त्यानं भगवंताचं चिंतन करावं. पण लोकांना हे कळत नाही महाराज, लोकांना वाटतं अजून मिळवायचं, अजून मिळवायचं, अजून मिळवायचं. धन मिळवण्याकरिता सर्वजण अट्टहास करतात, पण काय होईल धन मिळवल्यानं? अजून प्रमाण सांगतो, धन मिळवून कोट्यानुकोटी आणि संगे नैरे लंगोटी, लंगोटीसुद्धा बरोबर नेता येत नाही, कोट्यानुकोटी धन जमा करून घेतलं, कुठे नेणार आहात ते धन आणि कुठं ठेवणार आहात? अरे ते जीवनाचं श्रेय नाही, ते जीवनाचं श्रेय नाही. कितीतरी धनावाले मेले महाराज, जाळून आले लोक त्यांना. बरं जे धन कमावलं त्याने महाराज त्या धनात जाळतात होय लोकांना, ते धनही घरी राहतं, सगळ्या गोष्टी घरी राहतात. एक श्लोक सांगतो, हा तो सुभाषितकार म्हणतो, धना आणि भूमो पशवस्य गोष्टे भार्या ग्रहद्वार मित्र स्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एक. धना आणि भूमो, जे कमवलेलं धन आहे ते जमिनीत राहील. त्यावेळेचा सुभाषितकार होता ना, जुना होता, आता बँका निघाल्या. आताचं जर असतात तो म्हणला असता धना आणि बँको, हा धन राहतं बँकेत, हा असं आहे. मित्र स्मशाने, मित्र स्मशानापर्यंत येतात, हा पत्नी घराच्या दारापर्यंत राहते आणि शरीर फक्त चितेपर्यंतच राहतं, पण पुढचा प्रवास मात्र एकट्याला करावा लागतो आणि त्याच्याबरोबर काय जात असेल तर कर्मानुगो गच्छती जीव एक. हा त्यानं केलेलं कर्मच फक्त त्याच्याबरोबर जाऊ शकतं, दुसरं काहीच त्याच्याबरोबर जात नाही. म्हणून चांगलं कर्म केलं पाहिजे, वाईट कर्म करून बरोबर न्यावं लागेल महाराज. धन जर मिळवलं वाईट कर्म करून तर धन इथं राहील, पण वाईट कर्म त्याने बरोबर येईल. महत्त्वाची गोष्ट आहे. मग बरोबर काय नेणार आहोत याचा विवेक आपल्याजवळ असला पाहिजे, तेवढं डोकं आपल्याला वापरता आलं पाहिजे. नाही तर लोक वापरतात फार धन मिळवण्याकरिता, कोणत्याही मार्गानं धन मिळवण्याचा प्रयत्न करतात, पण धन मिळवणं हे श्रेय नाही, परमात्मा प्राप्त करून घेणं हे श्रेय आहे. सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेणे हे श्रेय आयुष्याची या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे, हा एवढं त्यांनी महाराज या शरीराच्या माध्यमातून प्राप्त करून घेता येतं. देवे दिला देह भजना गोमटा, भजन करणं हे श्रेयस्कर आहे. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण आणि नासे जीवपान भवरोग, हे श्रेयस्कर आहे. हे महत्वाचं आहे. म्हणून काय श्रेय आहे माणसाच्या जीवनात आल्यानंतर हे लोकांना कळत नाही. लोकांना वाटतं चांगली त्यांनी बायको प्राप्त झाली बास, आता काय मिळवायचं राहिलं नाही, हा पण तेवढं श्रेयस्कर नाही. ती सुद्धा मरून जाईल एक दिवशी, कोणाची मरू नाही तेवढं वाईट वासनेचं नाही मी, पण तरी मरणारीच गोष्ट आहे ना महाराज. हा पुत्र प्राप्त झाला पार जीवनामध्ये श्रेय त्याने प्राप्त झाल्यासारखं वाटतं. अरे पण पुत्रही अनेकांना प्राप्त होतात, कालच आपण ऐकलं कोणाकोणाला प्राप्त होऊ शकतात. म्हणून अशा पद्धतीने त्याने महाराज ह्या सगळ्या गोष्टी श्रेयस्कर नाहीत. मग काय श्रेय आहे याच्यात वर्णन करून सांगितलं. हरी हे सवय पुंसा परो धर्मो यतो भक्तिराधोक्षजे अहे तुक्य प्रत्यहताम या आत्मा संप्रसिद्धती. श्रेयस्कर जर काय असेल तर अहैतुक्य प्रत्यहताम या आत्मा संप्रसिद्धती, हेतुरहित भगवंताची भक्ती करणं, आणि हेच खऱ्या अर्थानं जीवनामध्ये श्रेय आहे. हेतुरहित भक्ती म्हणजे काय? कोणत्याही प्रकारचा हेतू मनामध्ये न ठेवता भगवंताची भक्ती करणं याचं नाव आहे श्रेय. हेच खरं श्रेय आहे महाराज, दुसरं काही श्रेयस्कर नाही. हेतुरहित भक्ती करणं, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, एक प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला. मला सांगा, आपण भगवंताचं भजन करतो, भगवंताचं पूजन करतो, भगवंताची भक्ती करतो, ही भक्ती आपण आपल्याकरता करतो का भगवंताकरता करतो? विचारपूर्वक उत्तर द्यायचं आहे. आणि आपण कथेच्या मंडपात बसलो आहोत, खरं खरं उत्तर द्यायचं, खोटं बोलायचं नसतं इथं बसून. खरं सांगायचं, आपण आपल्याकरता भक्ती करतो का देवाकरता भक्ती करतो?
आपल्याकरताच भक्ती आहे महाराज सगळ्यांची, ही काय अहेतुक्य भक्ती थोडीच आहे, ही हेतू ठेवून केली जाणारी भक्ती आहे। म्हणून हेतुरहित भक्ती करावी, कोणत्याच प्रकारचा हेतू नसावा। देवाला गंध लावताना कोणता हेतू नसावा, देवाला फुलं वाहताना, देवाला नारळ फोडताना, देवाला प्रसाद त्यागणी नैवेद्य दाखवताना कोणत्याच प्रकारचा आपला हेतू नसावा। मग हेतू काय असावा, एकच गोष्ट लक्षात असावी की याच्यातून देवाला सुख प्राप्त झालं पाहिजे। त्याच्या कपाळाला चंदन लावत असताना मनात एकच विचार असावा की माझ्या भगवंताला शीतलता प्राप्त व्हावी। अरे तो सगळ्या जगाला शीतलता देतो, त्याची आपल्या वाचून आडून पडली नाही, पण आपलं कर्तव्य म्हणून आपण ते करतो आहोत। तो सगळ्या जगाला शीतलता देणाराच आहे, तो सगळ्या जगाला सुख देणाराच आहे। त्याच्या वाचून जगाला सुख प्राप्त होत नाही। श्रुती म्हणते योई भूमा तत् सुखम नाल्पे सुखम असते। भूमा म्हणजे ब्रह्म, आणि तेच जगामध्ये सुखरूप आहे। त्याच्यासारखं सुख जगात दुसऱ्या कोणत्याच ठिकाणी नाही। मग तोच सुखरूप आहे हे त्यांनी इथपर्यंत जरी खरं असलं तरी सुद्धा भक्ती करायची म्हणजे काय करायचं, भगवंतावर प्रेम करायचं, आणि कशाकरिता, भगवंताला सुखी करण्याकरिता। म्हणून आपले संपूर्ण व्यापार, आपला संपूर्ण व्यवहार, आपली संपूर्ण क्रिया ही भगवंताला सुखी करण्याकरिता असावी, आपल्या कोणत्याच स्वार्थाकरिता नसावी। याचं नाव आहे अहेतुक्य असणारी भक्ती। अशी भक्ती करणं हे श्रेयस्कर आहे महाराज। काही मागू नका, काही सांगू नका। मागायची काय आवश्यकता आहे आणि सांगायची काय आवश्यकता आहे? अहो, मागावं त्याला लागतं आणि सांगावं त्याला लागतं ज्याला कळत नाही। त्यांना काय कळत नाही सांगा, त्यांना सगळंच कळतं। आपण म्हणताना म्हणतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज, हे सगळं आपण म्हणतो की नाही त्यांच्या मागे? मग या अनंत कोटी ब्रह्मांडांचे नायक आहेत म्हणजे त्यांना अनंत कोटी ब्रह्मांडातल्या सगळ्या घटना माहीत आहेत, सगळ्या गोष्टी त्यांना कळतात, आणि तरी आपण त्यांना सांगतो। त्यांना जर सगळंच कळतं तर आपल्या जीवनामध्ये काय कमी आहे आणि काय जास्त आहे हे त्यांना कळत नाही का? हां, मग मागायची काय आवश्यकता आहे? ते समर्थ आहेत ना। हां, असं त्यांनी आपण स्वामी महाराजांची भक्ती करतो की नाही आपण? मग त्यांना श्री स्वामी समर्थ म्हणतो। स्वामी तर म्हणतोच म्हणतो, पुन्हा समर्थ म्हणतो। अहो, समर्थ त्याला म्हणावं ज्याला सगळं काही कळतं सुद्धा आणि जो सगळं काही देऊ शकतो सुद्धा, तो समर्थ आहे। त्याला सांगायची गरज नाही आणि त्याच्याकडे मागण्याची गरज नाही, तो सगळंच देण्याकरिता समर्थ आहे। महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणून तर त्यांनी भक्ती करायची तर हेतुरहित भक्ती करावी, आणि जीवनभर हेतुरहित भक्ती करणं हेच जीवनाचं श्रेय आहे। कृष्ण भक्तीत परम श्रेय हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं महाराज। भक्त व्हा, भगवंतावर प्रेम करा, आणि भगवंताकरिता भगवंतावर प्रेम करा, भगवंताला सुखी करण्याकरिता भगवंतावर प्रेम करा, हीच खऱ्या अर्थानं भक्ती आहे, ते श्रेयस्कर आहे। म्हणे हे कळालं। दुसरा प्रश्न त्यांनी होता के शास्त्र सारा, म्हणे सगळ्या शास्त्रांनी काय सांगितलं? म्हणे सगळे शास्त्रसुद्धा हात वर करून हेच सांगतात, शास्त्र सारस्य सैव ही, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे। सकळ शास्त्रांचा विचार अंति इतुलाची निर्धार, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे। भगवंताची शरणागती करावी, भगवंताचं नामचिंतन करावं, आणि भगवंताची भक्ती करावी, हेच सगळ्या शास्त्रांनी सांगितलेलं आहे। सगळ्या शास्त्रांचं सार सुद्धा हेच आहे, शास्त्र सारस्य सैव ही, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर। तिसरा प्रश्न त्यांनी महाराज हा होता, हा कस्व अवतार प्रयोजनम, भगवान अवतार का धारण करून येतो ते सांगा। भगवंताच्या अवताराचं प्रयोजन सांगितलं। जी माणसं फक्त देवाकरताच देवावर प्रेम करतात आणि देवाची भक्ती करतात, हा भगवान त्या सगळ्या भक्तांना सांभाळण्याकरिता प्रगट होतो। का अवतार धारण करून येतो? तर त्या भक्तांना सांभाळण्याकरिता, कारण त्या भक्तांच्या जीवनामध्ये दुसरं कोणी नाही महाराज। त्यांना आई आवडत नाही, बाप आवडत नाही, नावरे जनधन माता पिता, भक्त ऐसे जाना जे दे उदास गेले, आशा पाश निवारुणी, कशाची आशा नाही, कोणत्याच प्रकारची आशा त्यांच्या पोटात शिल्लक राहिली नाही, गेले आशा पाश निवारुणी। विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, त्यांना लोक आवडत नाही, त्यांना धन आवडत नाही, त्यांना आई आवडत नाही, त्यांना बाप आवडत नाही, अशी त्यांची अवस्था आहे। म्हणून तर देव त्यांना सांभाळण्याकरिता येतो। म्हणे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, आणि काहीच साकडे पडू नये। का अवतार धारण करून येतो देव? त्याचं कारण या भक्तांनी सर्वस्व देवाला देऊन टाकलेलं आहे, म्हणून त्यांचा सांभाळ करण्याकरिता देव अवतार धारण करून येतो। प्रयोजन काय आहे भगवंताच्या अवताराचं? त्याचं उत्तर सांगितलं, प्रयोजनम सतो रक्षा, त्या भक्ताचं रक्षण करण्याकरिता भगवान येतो। हा घेऊन या चक्रगदा, हाच धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी।
त्याच्याकरिताच त्याने प्रगट होत असतो महाराज. त्याचा अवतार धारण करण्याचं कारण हे आहे. तो स्वतः वर्णन करून सांगतो, हरी हे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगामध्ये मी अवतार धारण करून येतो, पण कशाकरिता? परित्राणाय साधूनां. जप जप होई धर्म के हानी बड़ी असुर अधम निवानी तब तब प्रभु दय विवीर शरीरा अरवो कृपाणी दिस जनपेरा. जय सिया राम बोलो जय सिया राम बोलो जय सियाराम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. जब जब होय धर्म की हानि बाढ़ ही असुर अधम अभिमानी तब तब प्रभु धरी विविध शरीर हर हो कृपा निधि सज्जन पीरा. भगवान शरीर का धारण करतो, भगवान अवतार का धारण करतो, त्याचं कारण सांगतात. धर्मा लागला आणि आल्यानंतर आणि भक्तांवर आघात होऊ लागल्यानंतर त्यांना सांभाळण्याकरिता भगवंताला यावं लागतं, म्हणून भगवान अवतार धारण करून येतो. पुढच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. म्हणे पण देवाचं काम काय आहे ते सांगा ना. किम कर्म हा पुढचा प्रश्न होता ना. काय काम करतो देव? मग सांगितलं, देव जे काम करतो ते कोणीच करू शकत नाही. काय काम करतो? म्हणे कर्म सृष्ट्यादी लक्षणम. ही संपूर्ण सृष्टी निर्माण करणं हेच देवाचं काम आहे महाराज. महत्त्वाचा विचार आहे. देव काय काम करतो? सृष्टीच निर्माण करतो. देवाला काय करता येतं हे सांगा. म्हणजे देवाला काय करता येत नाही हे सांगा. देव राजाचा रंक करू शकतो, रंकाचा राजा करू शकतो. देवत्याग्नी महाराज हा ओल्या झाडाला आग लावू शकतो आणि वाळलेल्या झाडाला पानं फोडू शकतो. हे देवाचं सामर्थ्य आहे महाराज. तो काय करू शकत नाही हे काय विचारता. काय काम करतो? अहो सगळं तोच करतो. संपूर्ण विश्व त्याग्नी निर्माण करतो हे त्याचं काम आहे महाराज. झाड लावता येईल आपल्याला, पण झाड वाढवता येत नाही आपल्याला. ते वाढवतो कोण? ईश्वर वाढवतो. त्या झाडाला पानं त्याग्नी महाराज कसे निर्माण होतात? पाणी घालता येईल तुम्हाला, पण पानं कसे काय फोडता येतील? पानं कोण फोडतो? ईश्वर फोडतो. हा त्या झाडाला पाणी घालता येईल, पण फुलं तुम्हाला आणता येणार नाहीत. फुलं कोण आणतो? तो ईश्वर आणतो. त्या झाडाला फळं येतात, ते फळं तुम्हाला आणता येत नाहीत. फळातला गोडवा तुम्हाला आणता येत नाही, ते सगळं ईश्वरच करतो महाराज. पाणी तुमच्याकडे एकच प्रकारचं आहे. तुम्ही अनेक झाडांना त्याग्नी पाणी घालता. तुम्ही त्याग्नी महाराज ते जर मिरचीचं झाडाला घातलं तर तेच पाणी त्याग्नी महाराज त्याच्यातून तिखट रूपानं तुम्हाला पाहायला मिळतं. ते जर आंब्याच्या झाडाला घातलं तर तुम्हाला गोड होऊन प्राप्त होतं तेच पाणी आहे, पण गोड त्याग्नी आंब्याच्या माध्यमातून प्राप्त होतं. आणखी कोण्या झाडाला जर त्याग्नी घातलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या चवी त्याग्नी प्राप्त होतात. हे कोण करू शकतं सांगा? हे करू शकतो, त्याचं नाव आहे ईश्वर. ईश्वर हे सगळं निर्माण करतो. हे शरीर आपल्याला मिळालं महाराज, एखाद्याला जर फार चांगलं मिळालं असलं, नाक डोळे त्यांनी चांगले, रंग त्यांनी गोरा गोमटा प्राप्त झाला, असा मकडत राहतो जन्मभर, तर म्हणतो बास मी फार सुंदर आहे. वेड्या तुला कुठं सुंदरता निर्माण करता आली? तुझं नाक तुला तयार करता आलं का? कान तुला तयार करता आला का? डोळा तुला तयार करता आला का? हात तुला तयार करता आला? तुला स्वतःला याच्यातलं काय तयार करता येतं? आणि जर तयार करता येत असलं तर एखादं इंद्रिय काढून घेतो आणि करून दाखव तयार. काय तयार करता येईल आपल्याला? आपल्याला काही तयार करता येत नाही. ईश्वरानं आपल्याला हे दिलेलं आहे, म्हणून याच्यावर मकडण्यापेक्षा ईश्वराचे धन्यवाद केले पाहिजेत की देवा तू हे मला दिलंस. महत्त्वाचा विचार आहे. लोक अशा अंगानं कधीच पाहत नाहीत आणि अशा पद्धतीनं कधीच विचार करत नाहीत. ईश्वर काय काम करतो? तर तो त्याग्नी महाराज संपूर्ण सृष्टीला निर्माण करतो. एवढं विज्ञान प्रगत झालं, वैज्ञानिकांना म्हणून एखादा रक्ताचा थेंब तयार करून दाखवावर तयार करता येतो का? तो नाही तयार करता येत महाराज. काय इंद्रिय तयार करता येतं सांगा? हा कुठं त्यांनी हृदय तयार करता आलं, कोणती किडनी तयार करता आली सांगा? ते त्यांनी ईश्वरालाच तयार करता येतं. ईश्वरच या सगळ्या गोष्टी करतो. ईश्वर अंश जीव विनाशी, ईश्वर अंश जीव विनाशी, चेतन अमल सद सुख, चेतन अमल सद सुख, श्री राम जे राम जे राम जे राम जे 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 राम. ईश्वर समर्थ आहे. आपण त्याग्नी सर्वजण ईश्वराचे अंश आहोत.
महत्त्वाची गोष्ट आहे. तो चेतन स्वरूप आहे आपण त्याग्नी महाराज त्याचे आहोत. तो भगवान स्वतःच म्हणतो ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातना मनषष्टान इंद्रियाणी प्रकृती स्थानी करशती. म्हणून त्याग्नी तो स्वतःच हे संपूर्ण नियमन करतो आहे. तो म्हणतो मयाध्यक्षेन प्रकृती सुयते सचराचरम माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती संपूर्ण विश्वाला निर्माण करते. हे संपूर्ण विश्व त्याच्यापासूनच झालं पण त्यानं काहीच केलं नाही. तो त्याच्या मस्तीत मस्त आहे. प्रकृती या सगळ्या गोष्टी करते आहे. तो तिच्या माध्यमातून करून घेतो आहे. तो म्हणतो हे मजचे स्तव जाहले परी मिया नाही केले ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. तोच खऱ्या अर्थाने या भवबंधनातून सुटू शकतो. काय काम करतो ईश्वर हा काय काम करतो भगवान. कर्मसृष्ट्यादि लक्षणम सृष्टी त्यांनी प्रगट करणं हे भगवंताचं काम आहे. महाराज किती अवतार धारण केले देवानं के अवतारश सांगा म्हणे देवाचे अवतार किती झाले. म्हणे देवाचे अवतार झाले 24. या भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. तसे तर अनंत अवतार घेतो. अनंत अवतार घशी भक्ता कारणे हा कनवाळू कृपाळू हा दिनालागी उद्धरणे. म्हणून भक्तांचा उद्धार करण्याकरिता अनंत अवतार धारण करून येतो. जो विटेवर उभा असणारा परमात्मा आहे ना त्याच्याविषयी म्हणतात अवतारांच्या राशी तो हा उभा विटेवरी. म्हणून अवताराच्या राशीच्या राशी ज्यानं त्यांनी धारण केलं तो विटेवरती उभा आहे. हा म्हणून असा असणारा तो परमात्मा. म्हणून त्यांनी अनंत अवतार घेऊ शकतो. पण भागवतामध्ये त्याचे 24 अवतार प्रामुख्यानं सांगितले. दश अवतार आपल्याला माहिती आहेत. मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम हे अवतार आपल्याला माहिती आहेत. ते 10 अवतार आहेत. पण भागवतामध्ये 24 अवतार वर्णन करून सांगितले. त्या 24 अवतारांची कथा कोणकोणते 24 अवतार आहेत मग सांगायला सुरुवात केली. म्हणे असा आहे पहिला भगवंताचा अवतार झाला सनक सनंदन सनातन आणि सुजात ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र हे त्यांनी भगवंताचा अवतार आहे पहिला अवतार. दुसरा अवतार त्यांनी झाला वराह अवतार. तिसरा अवतार झाला देवर्षी नारद. चौथा अवतार झाला त्यांनी नर आणि नारायण. पाचवा अवतार झाला त्यांनी कपिल भगवान. हा सिद्धानाम कपिलो मुनी ही कपिल भगवान कपिल हा अवतार आहे. यानंतर 6वा अवतार झाला दत्तात्रय अवतार. दत्तात्रय अवतार. 7वा अवतार त्यांनी सांगितला यज्ञ अवतार. 8वा अवतार सांगितला वृषभदेव अवतार. वृषभदेवांचा अवतार झाला. आपल्या धर्मामध्ये या वृषभदेवांना विष्णूचा त्यांनी 8वा अवतार मानतात. जैन धर्मांमध्ये त्यांनी महाराज त्यांना प्रथम तीर्थंकर मानतात. त्यांच्यापासून जैन धर्माची सुरुवात झालेली आहे. वृषभदेव भगवंतापासून जैन धर्माची सुरुवात झाली. 8वा अवतार आपल्यामध्ये त्यांना मानतात. 9वा अवतार आहे पृथ्वी अवतार. 10वा अवतार आहे मत्स्य अवतार. 11वा अवतार आहे कश्यप अवतार. 12वा अवतार आहे धन्वंतरी अवतार. 13वा अवतार आहे मोहिनी अवतार. 14वा अवतार आहे नरसिंह अवतार. 15वा अवतार आहे वामन अवतार. 16वा अवतार आहे परशुराम अवतार. 17वा अवतार आहे वेद व्यास. 18वा अवतार आहे राम अवतार. 19वा अवतार आहे बलराम अवतार. आणि 20वा अवतार आहे महाराज श्रीकृष्ण अवतार. तो सगळ्या जगाला विसावास देण्याकरिता प्रगट झालेला आहे. मला वाटतं आपल्या मंदिराचं सुद्धा नाव विसावास आहे ना. विसावा विसावा महत्त्वाचा असतो महाराज. फार धावपळ करतात लोक जीवनामध्ये. फार गोष्टींचा अट्टहास करतात. हे मिळवायचं ते मिळवायचं. कुठेतरी गाडं फसून जातं ते तिथून बाहेर निघत नाही. वाकडे तिकडे त्यांनी प्रसंग जीवनामध्ये येतात आणि सगळ्या किचकिचीनं त्यांनी महाराज माणसाचं मन उद्विग्न होऊन जातं. या उद्विग्नतेतून त्यांनी बाहेर येता येत नाही. सहजासहजी बाहेर निघतात. त्याच्यात काही मुद्दे असे असतात की जे कोणासमोर सांगता पण येत नाही. दर आईला सांगता येत नाही. बापाला सांगता येत नाही. भावाला सांगता येत नाही. बहिणीला सांगता येत नाही. बायकोला सांगता येत नाही. मुलाला सांगता येत नाही. मित्राच्या समोर सुद्धा सांगता येत नाही की मी अशाच झंझटीत फसलेलो आहे म्हणून. मग काय करावं. का सांगता येत नाही त्याचं कारण काय वेगळंच असतं. आणखी लोकांच्या समोर जर सांगावं तर म्हणतात भिंतीला पण कान असतात. लोक त्यांनी असे असतात महाराज ऐकून घेतात आपलं. रडून रडून ऐकतात आपल्यासमोर बसून. आणि मग लोकांच्या समोर हसून हसून सांगतात. तुम्हाला लक्षात येतं ना मी काय म्हणतो ते. लोक हा एक रोग आहे. लोकांच्या समोर जर तुम्ही त्यांनी आपुलकीनं स्वतःचं अंतकरण प्रगट करून सांगाल तर लोक भामटेपणा दाखवतात महाराज त्यांचा. ते काय करतात तुमच्यासमोर ऐकून घेतात तुमचं म्हणणं. सगळं काढून घेतात तुमच्या पोटातलं. खोदून खोदून प्रश्न विचारून विचारून काढतात. आणि सगळं काढून झालं तुम्हाला दोन पावलं फक्त जाऊ देतात. तुमची पाठ फिरलं नाही कुठे तर लगेच तुमच्या काड्या करायला सुरुवात करतात. लगेच तुमचे खलबत्ते करायला सुरुवात करतात. लगेच ताबडतोब तुमचा खलबत्ता कुठे आला तुमचे धुणे धुतात. हा लोकांचा स्वभाव आहे. म्हणून जर तुम्हाला फारच वाटत असलं की फार त्रस्त झालेलो आहे फार दुःखी आहे फार चिंतित आहे फार त्रासात आहे मला अमुक गोष्ट त्यांनी हवी आहे मिळत नाही कोणासमोर सांगू. आपलं अंतकरण प्रगट करायला कुठे जागाचं नाही काय करायचं. तर तुम्हाला त्यांनी महाराज एक जागा सापडेल ती म्हणजे परमात्मा. तो त्यांनी सगळ्या जगाचा विसावाच आहे महाराज.
तो कृष्ण रूपाने अवतार धारण करून आला, तो विसावा देण्याकरिताच आहे। म्हणून त्यांनी महाराज कोणालाच तुमचं अंतकरण प्रगट करून सांगता येत नसेल, कोणासमोर सांगता येत नसेल, तर भगवंताच्या समोर त्यांनी सांगा, तो तुम्हाला विसावा देण्याकरिता तयार आहे महाराज। हा म्हणून त्यांनी लोक विसाव्या करतात, धावपळ करतात, पण विसावा मिळत नाही, मेल्यावर विसावा देतात प्रेताला। आमच्याकडे देतात बुवा, तुमच्याकडे आहे की नाही मला माहीत नाही। त्याला उचलून नेतात तिकडे आणि मग थांबा थांबा थांबा, दोन चार माणसं असतातच, म्हणे काय अरे विसावा आहे म्हणे इथं टेकवा, मग ते टेकवतात विसाव्याला। आता प्रेताला कशाचा विसावा महाराज, विसावा असतो खांदेकरांना, एवढा मोठा उचलून न्यायचा मसनवाट्यापर्यंत, मग एवढा भार होतो ना, मग म्हणतात खांदे बदला, पुढचे मागे घ्या आणि मागचे पुढं घ्या, म्हणजे खांदा बदल करून घेतात महाराज त्यांचे। हा का तर त्यांना विसावा, महत्त्वाचा विचार आहे। प्रेताला कशाचा विसावा, त्याला विसावा नसतो, म्हणून जीवनभर माणसाला विसावा मिळणार नाही। तुम्ही ऐकतात ना माझं म्हणणं, जर तुमचा संकल्प असला मनातला की जन्मभर प्रपंचच करायचा, तर विसावा मिळणार नाही महाराज। तुमचा संकल्प जर बदलला तुम्ही इथं कथेत बसून की प्रपंच तर होणार आहे प्रारब्धानं, पण मला प्रकर्षानं परमार्थ करायचा, तर मग मात्र या परमार्थात आल्यावर तुम्हाला विसावा प्राप्त होईल। आणि तो विसावा जर कोण देईल, तर माझा श्यामसुंदर देईल। तो श्रीकृष्ण परमात्मा जगाचा विसावा आहे, तो विसावा देण्याकरिताच आहे। तुकोबार आहे स्वतः वर्णन करून सांगतात, तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा आणि वाटेनं करावा परता जीवा। हा श्रीकृष्ण माझा विसावा आहे आणि तोच त्यांनी महाराज जीवनामध्ये मला खऱ्या अर्थानं विसावा देणार आहे। म्हणून या 24 अवताराच्या श्रृंखलेमध्ये त्यांनी महाराज विसावा अवतार जर कोण असेल तर कृष्ण अवतार आहे, म्हणून श्रीकृष्ण विसावा। कधीतरी देवाबरोबर बोलायला शिका महाराज, काय माहिती सगळी भागवत कथा त्यांनी सांगता येईल का नाही, 7 दिवसात सगळी सांगून होत नसते। म्हणून कुठं धरलं कुठं सोडलं असं करत मी तुमच्यासमोर कथा सांगतो आहे। अनेक वेळेला कथा ऐकणाऱ्या लोकांच्याही लक्षात येत असेल काय सांगितलं काय राहिलं, पण त्यांनी पण मला समजून घेतलं पाहिजे की 7 दिवसात 3 तासात कथा सांगून होत नसते। म्हणून त्यांनी महत्त्वाचे मुद्दे सांगतो, सगळंच महत्त्वाचं आहे, पण त्यातली त्यात त्यांनी मला तुम्हाला जे गरजेचं आहे आता सध्या ते त्यांनी मला मी तुमच्यासमोर सांगतोच आहे। हा पण तरीसुद्धा निरोप म्हणून सांगतो, एक आत्मीयतेनं आस्तिकतेनं त्यांनी महाराज, हा फार प्रेमानं तुम्ही भगवंताचे भक्त आहात, एवढ्या थंडी गारठ्याचं घरदार सोडून तुम्ही इथे येऊन बसतात। फार थंडीची त्यांनी लाट आलेली आहे, सर्व लोकांना मला माहिती आहे भयंकर थंडी वाजते आहे, घरून त्यांनी यायचं तुम्ही दुरून दुरून आलेली माणसात, मग ज्याच्या घरता आले ते पदरात पडून घेतलं पाहिजे। काय पदरात पडून घेतलं पाहिजे, या कथेतून काय पदरात पडेल, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की तुम्हाला काय हवं असेल, तुम्हाला काय म्हणायचं असेल, तुम्हाला काय सांगायचं असेल, तुम्हाला काय मन मोकळं करायचं असेल, ते तुम्ही भगवंताच्या समोर करू शकता महाराज। कधीतरी एकांतात बसा आणि एकांतात बसून त्या सर्वात्मक असणाऱ्या ईश्वराचं स्मरण करा। तो सगळ्या ठिकाणी आहे, तो नाही असं नाही। त्याच्याशी बोलण्याकरिता मंदिरातच जावं लागतं असं नाही, त्याची वाट पाहण्याकरिता वैकुंठातूनच वाट पाहावी लागते असं नाही। तो तर कणाकणात भरलेला आहे, तो सर्व चराचरात भरलेला आहे, तो सर्वत्र व्यापक आहे। म्हणून हरि व्यापक सर्वत्र समाना, तो समान रूपानं सर्व ठिकाणी भरलेला आहे। तुम्ही कुठेही बसून त्याच्याशी बोलू शकता, तुमच्या मनातलं त्यांनी भगवंताला ऐकू जात असतं महाराज। तो बिनुपद चल हो सुन हो बिनु काना, बिनु कर करत करम बिधी नाना। तो त्यांनी महाराज बिगर कानाचं ऐकतो, बिगर डोळ्याचं पाहतो, बिगर पायाचा चालतो आणि हात नसताना काम करतो, त्याला सगळं करता येतं, तो समर्थ आहे। म्हणून त्याला तुमचं म्हणणं ऐकू जातं, तुम्ही त्याच्यासमोर तुमचं अंतकरण कधीतरी एकांतात बसून प्रगट करून सांगा। एखाद्या माणसाबरोबर गप्पा मारायचं थोडं कमी करा, नाहीतर गप्पा मारण्याची साधनं फक्त चव्हाटा होता पूर्वीच्या काळात। आता त्यांनी हे साधन आहे ना, याला भ्रमणध्वनी म्हणतात, याला मोबाईल म्हणतात। कुठेही बसून तुम्ही कोणाबरोबर पण त्यांनी गप्पा मारू शकता, आणि गप्पा मारण्यामध्ये त्यांनी वेळ जेवढा जातो ना, मरू द्या जाऊ द्या, तुम्ही 4 तास कोणाबरोबर गप्पा मारा आमचं म्हणणं नाही, पण 10 मिनटं देवाबरोबर बोला, 10 मिनटं बोला, जास्त वेळ बोलू नका। 24 तासातले 10 मिनटं कधीतरी शांतपणे डोळे बंद करून भगवंताचं स्मरण करा। देवाला म्हणा, देवा तू माझा मायबाप आहेस रे, तुम्हाला जन्म देणारा आहे, जन्मोजन्मी सांभाळिले। या जन्मात जरी त्यांनी महाराज हे विश्व मला दिसत असलं, तरी याच्या आधी पण मी होतो, याच्या नंतर पण मी कदाचित राहीन, पण हे सगळ्याचे सगळे त्यांनी महाराज जीवन माझं आहे, ते तुझ्यासमोर आहे, तू मला त्यांनी अनादिकालापासून सांभाळतो आहेस, तू माझा मायबाप आहेस, असं देवाबरोबर बोलावं। हे देवा, तू सर्वांना सांभाळतोस, भरणपोषण करतोस, मला तुझ्या दर्शनाची गरज आहे असं म्हणावं। तू का म्हणे मज लागलीसे भूक आणि धावून श्रीमुख दावी देवा, असं देवाच्या समोर म्हणावं। तू का म्हणे माझ्या आसावल्या बाह्या, तुझं क्षेम द्यावं या पांडुरंगा, देवा तुला आलिंगन देण्याकरिता माझे हात आसावले, असं भगवंताला कधीतरी म्हणावं। वाटोली पाहता शिनले डोळले, दावीसी पावले कैव डोळा,
तू माय माऊली कृपेची सावली विठ्ठले पाहिली वास तुझी काबा मुकलिले कोणा निरविले कठिन कैसे झाले हृदय तुझे तुका म्हणे माझ्या आसावल्या बाह्या तुझं क्षेम द्याव या पांडुरंग असं कधीतरी म्हणावं हे अभंग अभंग नाहीत हे अभंग म्हणजे भगवंताशी केलेला संवाद आहे एकांतात बसून तुकोबऱ्यांच्या मुखातून भगवंताशी केलेला हा संवाद आहे देवा माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरोनिया बाही भवहा तारी दातारा चतुरातु शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्य तुची विठोबा करिया तिमिराचा नाश उदय होनी प्रकाश तोडी आशा पाश करी वास हृदयी पाही गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माथा पायी आता राखावे हे भगवंताबरोबर बोलावं हे बोलता येतं महाराज हा हे तुकोबर आहे बोललेलेच आहेत ते बोलणं पंढरी नाथा भेटी लागी पंढरी नाथा भेटी लागी पंढरी नाथा भेटी लागी पंढरी नाथा जीवा भेटी लागे पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा कधी कृपा करसे नेने मज दिनाचे धावणे हे देवाबरोबर तुकोबर आहे बोललेले आहेत हे बोलण्यातले भाव आहेत महाराज म्हणून कधीतरी एकांतात बसून देवाबरोबर बोला फार आपण संसार करतो आहोत फार नेटानं करतो आहोत फार चांगला करतो तुम्ही कसाही करा हा आमचं काही म्हणणं नाही म्हणणं एवढंच आहे की या संसाराच्या छंदात कुठेतरी थोडासा वेळ त्यांनी काढला पाहिजे हा आणि भगवंताचं चिंतन केलं पाहिजे त्याच्याशी बोललं पाहिजे तर विसावा प्राप्त होईल तो विसावा आहे पण विसावा अवतार आहे कृष्ण अवतार एकविसावा अवतार आहे बुद्ध अवतार 22वा अवतार आहे कलंकी अवतार 23वा अवतार आहे हा हरि अवतार त्याच्यानंतर त्यांनी हयग्रीव अवतार किंवा स्थूल आणि सूक्ष्म हे दोन अवतार असे भगवंताचे 24 अवतार भागवतामध्ये सांगितले किती अवतार आहेत म्हणजे 24 अवतार आहेत मग पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न होता की भगवान श्रीकृष्ण परमात्माने जर धामाला निघून गेल्यानंतर धर्म कोणाला शरण गेला म्हणजे धर्म हा भागवतात राहिला धर्मो भागवतम स्थित का बरं भागवतात राहिला म्हणे भगवान श्रीकृष्ण परमात्मा भागवतात वास्तव्य करायला राहिला म्हणून जिथं त्यांनी देव आहे तिथं धर्म राहत असतो म्हणून आपोआपच तिथे धर्म त्यांनी जाऊन राहिला भगवंताने गीता सांगितली ना हा गीताजीने उपदेशिली ती विटेवरी मावली त्या परमात्म्याने त्यांनी गीता वर्णन करून सांगितली ती गीता सांगितली गीतेमध्ये सांगितला धर्म महत्त्वाची गोष्ट आहे महाराज बघा तुम्ही गीतेचा उपक्रम करताना पहिला श्लोक त्यांनी गीतेतला पाहायला मिळाला हरी हे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव मामकः पांडवाश्चैव किम कुरुवत संजय पहिला श्लोक आहे महाराज धर्मक्षेत्रे आणि शेवटचा श्लोक जर त्यांनी महाराज पाहायचा असेल तर शेवटच्या श्लोकात वर्णन आहे हे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्रीर्विजयोर्भूतीर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम मम शेवटचा शब्द काय म आणि इकडं सुरुवातीचं काय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे त्याच्यातलं धर आणि इकडं शेवटच्या श्लोकामध्ये म म्हणजे काय झालं धर म संपूर्ण गीतेमध्ये काय सांगितलं धर्म धर्म सांगितला तो धर्मच महत्त्वाचा आहे म्हणजे जो भगवान आहे तो स्वतःच धर्मरूप आहे धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा भगवानच धर्म आहे म्हणजे जिथे धर्म आहे जिथे भगवान आहे तिथे धर्म वास्तव्य करतो म्हणून धर्म कुठे राहिला म्हणे भगवान जिथे राहिला तिथे मग भगवान भागवतात राहिला म्हणून धर्मसुद्धा भागवतात राहिला म्हणून धर्माचं नावच पडलं भागवत धर्म हा म्हणून या भागवतात धर्म राहतो म्हणून त्यांनी महाराज धर्माचं नाव पडलं भागवत धर्म आपण सर्वजण भागवत धर्मी आहोत हा त्यातला विशेष असणारा भाव आहे म्हणून त्यांनी महाराज हे वर्णन करून सांगितलं
पुन्हा प्रश्न विचारला म्हणे महाराज हे जे 24 अवतार तुम्ही त्यांनी सांगितले या 24 अवतार त्यांनी महाराज कुठे पाहायला मिळतील कोणत्या ग्रंथात आहेत ते तरी सांगा म्हणे श्रीमद भागवतामध्ये 24 अवतार त्यांनी सांगितले हो म्हणे पण भागवताची रचना त्यांनी कोणी केली हे सांगा म्हणे व्यासदेवांनी केली हो का हां भागवताविषयी आम्ही थोडंफार ऐकलेलं आहे म्हटले हे भागवतांनी व्यासदेवांनी त्याची रचना केली त्यांनी शुकाचार्यांना ते शिकवलं आणि शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितलं हे आम्हाला माहिती आहे पण आमच्या मनात परत प्रश्न निर्माण झाले म्हणे काय प्रश्न आहे आम्हाला हे सांगा की या भागवताची रचना व्यासदेवांनी कोणाच्या प्रेरणेने केली भागवताची रचना करण्याकरिता व्यासदेवांना कोणी प्रेरणा दिली पहिला प्रश्न दुसरा प्रश्न विचारला व्यासदेवांनी त्यांनी महाराज ही श्रीमद भागवत कथा शुकाचार्यांना का शिकविली शुकाचार्य तर त्यांच्या मस्तीत मस्त आहेत त्यांना काय शिकायची गरज पडली हे सांगा आणि तिसरा प्रश्न त्यांनी महाराज विचारला शुकाचार्यांनी ही कथा राजा परीक्षितीला का सांगितली तीन प्रश्न अशा पद्धतीनं विचारले परत पहिल्या 6 प्रश्नांची उत्तरं संक्षिप्त रूपानं झाली आता पुन्हा पुढे 3 प्रश्न त्यांनी पाहायला मिळाले या भागवत कथेची रचना व्यासदेवांनी कोणाच्या प्रेरणेने केली आता व्यासदेव कोण आहेत हे पाहिलं पाहिजे सामान्य नाहीत व्यासदेवजी महाराज हे व्यासदेवजी पाराशर पुत्र आहेत पाराशर ऋषी ज्यांचं स्थान आपल्या भागात आहे पारनेर पारनेर आहे ना ही पाराशरांची भूमी आहे महाराज या पाराशरांनीच त्यांनी महाराज प्रवास करत करत उत्तर क्षेत्रात जायचं ठरवलं हे पाराशर ऋषी यमुना नदीच्या काठावर गेले तिथं केवट कन्या त्यांनी होती हां तिला त्यांनी अनेक प्रकारचे नाव आहे तिचं नाव आहे दुर्गंधा तिचं नाव आहे योजनगंधा हां तिचं नाव आहे सुगंधा तिचं नाव आहे केवट कन्या तिचं नाव आहे धीवर कन्या हां तिचं नाव आहे सत्यवती असे अनेक तिला नावं आहेत महाराज ही सत्यवती तिथे होती या सत्यवतीला त्यांनी पाहिलं ती नावे त्यांनी पलीकडच्या गाठावर पाराशरांना घेऊन जाऊ लागले त्यांना होरा कळत होता की परमात्मा प्रगट होणार आहे ती वेळा त्यांनी आलेली आहे म्हणून त्यांनी तिच्यासमोर त्यांनी प्रस्ताव मांडला तिनं सांगितलं मी कुमारी काय माझ्या उदरातून त्यांनी परमात्मा प्रगट होईल माझं का कौमार्य त्यांनी नष्ट होणार नाही का म्हणे चिंता करू नकोस काही काळजी करायचं काम नाही मग त्यांनी बरेच प्रयोग घडले नाव पाण्याच्या वरती आणली सूर्यनारायणाला त्यांनी झाकून टाकलं आणि त्यांनी व्यासांच्या प्रसादानं त्यांनी अशा पद्धतीने गर्भवती झाली आणि 9 त्यांनी क्षणामध्येच एका द्वीपावर त्यांनी तिचा जन्म झाला सावळ्या रंगाचा दिव्य असणारा पुत्र प्रगट झाला आणि तो पुत्र जर कोण असेल तर त्यांचं नाव आहे व्यास म्हणून व्यासदेवजी 24 अवतारापैकी एक अवतार आहे व्यासदेव भगवान की जय व्यासदेवांना नाव पडलं कृष्ण द्वैपायन व्यास एका द्वीपावर प्रगट झाले ना पण कृष्णरूप म्हणजे सावळ्या रंगाला त्यांनी प्रगट करून आले म्हणून त्यांनी महाराज हे व्यासदेवजी प्रगट झाले व्यासदेवजी श्रेष्ठ आहेत त्यांनी त्यांनी सत्यवतीला वचन दिलं की तू माझी आठवण करशील तेव्हा वायुवेगानं मी तुझ्याजवळ येईल वडिलांच्या बरोबर निघून गेले उत्तर क्षेत्रामध्ये त्यानं वेदाचं अध्ययन केलं एका वेदाचे 4 भाग केले ऋग्वेद सामवेद अथर्ववेद यजुर्वेद हे 4 वेद अशा पद्धतीने पाहायला मिळाले वेदाची विभागणी केली 4 शिष्यांना वेद वाटून दिले महाराज एक आहे पैल नावाचा शिष्य त्याला ऋग्वेद दिला जैमिनी नावाच्या शिष्याला सामवेद दिला वैशंपायन नावाच्या शिष्याला यजुर्वेद दिला आणि अंगिरा नावाच्या शिष्याला अथर्ववेद दिला 4 शिष्यांना 4 वेद दिले याने अनेक ग्रंथांची रचना केली महाभारताची रचना केली महाभारतामध्ये 1.25 लाख श्लोक आहेत 1.25 लाख एवढ्या श्लोकांची रचना व्यासदेवाने केली माझ्यासारख्या बावळाट्याला जर 1.25 लाख कागदावर लिही म्हणलं तरी लिहिता यायचं नाही कशावर किती आकडे द्यायचे ते सुद्धा कळायचं नाही 1.25 लाख त्यांनी श्लोक तयार केले आणि महाभारताची रचना केली त्याच्या श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र घातलं कोणीतरी विचारलं म्हणे महाराज हे महाभारत म्हणजे कौरव पांडवांचं युद्ध त्याच्यात आमच्या कृष्णाचं चरित्र कशाला घातलं बाजूला काढा म्हणे त्याच्यातून मग ते बाजूला केलं त्याच्यातून एक पुराण तयार झालं 25,000 श्लोक बाजूला केले त्याच्यातून हरिवंश पुराण प्रगट झालं हरिवंश पुराण महाभारतातलाच एक भाग आहे 1.25 लाखातले त्यांनी 25,000 बाजूला गेले 1 लाख श्लोक शिल्लक राहिले भागवत महाभारतामध्ये 1 लाख श्लोक आहेत आपण ज्याला श्रीमद भगवद्गीता म्हणतो ना ही भगवद्गीतासुद्धा महाभारतातलाच एक भाग आहे महाभारतामध्ये अनेक प्रकारची पर्व आहेत जसं भागवतामध्ये स्कंध आहेत ना तसे महाभारत ग्रंथामध्ये पर्व आहेत त्या पर्वांमध्ये भीष्मपर्व नावाचा एक पर्व आहे त्या भीष्मपर्वाच्या अंतर्गत 700 श्लोकामध्ये गीता पाहायला मिळते मग ते 700 श्लोक आहेत महाभारतातला भाग आहे महाराज व्यासदेवांनी जगाच्या समोर त्यांनी गीता भगवंतानं सांगितलेली वर्णन करून सांगितले त्यातला विशेष असणारा भाव एवढं त्यांनी व्यासदेवांनी जगाच्या समोर हे मांडलं 17 पुराणांची रचना केली सगळ्या जगाच्या उद्धाराचं त्यांनी साहित्य निर्माण केलं त्यांनी ब्रह्मसूत्रांची रचना केली आणि उत्तर मीमांसा शास्त्र जगाच्या समोर प्रगट केलं एवढे ग्रंथ त्यांनी तयार झाले पण व्यासांना समाधान मिळालं नाही
मी का असमाधानी आहे हेच कळत नाही. मग त्यांनी विचार करू लागले आता मी काय करू. म्हणे एक दिवशी चिंतातूर होऊन त्यांनी महाराज शम्यपराश नावाच्या आपल्या आश्रमामध्ये सरस्वती नदीच्या काठावरती त्यांनी बसले होते हनवटीला हात लावून. चिंतातूर अवस्थेमध्ये आहेत. इतक्यात त्यांनी महाराज चमत्कार झाला आणि त्यांना आवाज येऊ लागला कानावर, हे नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 भगवान की जय. नारायण नामाचा घोष त्यांनी कानावर येऊ लागला. पाहायला सुरुवात केली महाराज कुठून आवाज येतोय पाहता तर काय समोरून नारदजी महाराज आले होते. एका हातामध्ये ब्रह्मविना एका हातामध्ये चिपुळे आहेत. सरळ अँटेनासारखी शेंडी उभी राहिलेली आहे. मुखात नारायणाचं नाव आहे. नारदजी महाराज समोरून आले. व्यासांना फार आनंद झाला. व्यासदेवाने साष्टांग प्रणिपात केला. तुम्ही ऐकतात सर्वजण महत्वाचा मुद्दा सांगता. साष्टांग प्रणिपात केला नमस्कार केला. ज्यांनी एवढ्या ग्रंथांची रचना केली ते दंडवत करतात दुसऱ्याच्या समोर. त्यांनी सांगितलेले उष्टे ग्रंथ आम्ही लोकांच्या समोर सांगतो तर एवढे फुगीर झालेलो आहोत की कोणाला साधा नमस्कार सुद्धा करावा वाटत नाही. दंडवत लांबची गोष्ट झाली महाराज. बरोबर आहे ना. महत्वाची गोष्ट आहे. अहंकार निर्माण होतो. व्या माऊलीत ज्ञानोबरांनी तोंड भरून वर्णन केलं. ते म्हणतात व्यास उच्चिष्ट लोकत्रय म्हणून त्यांनी महाभारती जे नाही ते नाहीची लोकित्रयी म्हणून व्यास उच्चिष्ट पाही लोकत्रय म्हणून हे सगळं व्यासांचं उष्ट आहे. जेवढं वाङ्मय आपण पाहतो सगळं व्यासांचं उष्ट आहे महाराज. उष्ट म्हणजे काय. ओष्ठ वर्ण असतात ना. काही त्यांनी कंठव्य असतात काही तालव्य असतात काही मूर्धन्य असतात काही दंत्य असतात काही ओष्ठे असतात. वर्ण आहेत वेगवेगळ्या पद्धतीने वर्ण त्यांनी तयार होत असतात. म्हणून त्यांनी महाराज ओष्ठ म्हणजे ओठातून शब्द बाहेर पडले व्यासदेवांच्या म्हणून त्याला म्हणायचं उष्ट. जगातलं सगळं वाङ्मय त्यांनी जर काय असेल तर व्यासदेवांचं उष्ट आहे. एवढे श्रेष्ठ व्यासदेवजी महाराज आहेत. आणि ते व्यासदेवजी महाराज साष्टांग प्रणिपात करतात नारदांच्या समोर. का बरं माहिती आहे. त्याचं कारण त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानरूपी फल प्राप्त झालेलं आहे. ज्यांच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त झालेलं आहे तो सर्वांच्या समोर वागतो महाराज. माऊली म्हणतात का फळलिया तरुची शाखा सहजी भूमीसी उतरे देखा तैसे जीवमात्र आशेखा खालावती जे. महत्वाची गोष्ट आहे. तसं त्यांनी महाराज ज्या झाडाला फळ येतं ज्या फांदीला फळ येतं ती फांदी सहजच जमिनीच्या दिशेनं वागते. हे जसं आहे ना तसं ज्याच्या जीवनामध्ये ज्ञानरूपी फल आलं तो सगळ्यांच्या समोर वागतो. एखादा जर वाकत नसला तर समजायचं याला अजून ज्ञान झालेलं नाही हे लक्षात घेण्यासारखंच आहे. त्याच्याकरिता ज्ञानोबऱ्याने अजून एक ओवी खर्च केली. ते म्हणतात लाटण्या ऐसा न लवे. लाटणं माहिती आहे ना सगळ्यांना लाटणं. कशाचं असतं लाटणं. लोखंडाचं असतं आहे की नाही ना. मग लाकडाचं असतं. लाकडाचं लाटणं जर त्यांनी महाराज वाकवण्याचा प्रयत्न केला तर वागतं का. ते मोडतं पण वाकत नाही. असे बरेच आहेत महाराज लाटणे जे मोडतील पण कोणाच्या समोर वाकायचे नाहीत. म्हणून त्यांनी महाराज असं लाटणं त्याला सामान्य लाटणं म्हणायचं नाही. आमच्याकडे म्हणच आहे येडं लाटणं. ते येडं कशाने आहे. ते वाकत नाही म्हणून येडं आहे महाराज. म्हणून ते मोडेल पण वाकायचं नाही. अरे हे वाकणं हीच भक्ती आहे महाराज. तुम्हाला माहिती आहे भक्ती म्हणजे काय. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग आणि ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. नमन करणं नमस्कार करणं वाकणं याचं नाव आहे भक्ती. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत आणि भक्तियोग निश्चित जाण माझा. सगळ्या लोकांमध्ये त्यांनी परमात्मा गच्च भरलेलं आहे असं पाहून परमात्मा समजून त्यांना नमस्कार करणं हे वाकणं आहे आणि हीच भक्ती आहे. व्यासदेवांना ज्ञान झालेलं आहे पण ज्ञानाचा अभिमान नाही. नमस्कार केला. नारदांना त्यांनी उंच आसनावर आणून बसवलं. त्यांच्यासमोर बोलू लागले महाराज तुम्ही आलात मला फार समाधान वाटलं.
नारदांनी व्यासदेवांकडे पाहिलं, व्यासदेवजी थोडे सुकलेले होते. म्हटले महाराज असे नाराज का दिसता? म्हटले काय करू, मला समाधानच नाही. एवढ्या ग्रंथांची रचना केली, एवढे त्यांनी शास्त्र निर्माण केलं, पण मला समाधान मिळत नाही. सगळ्या जगाच्या उद्धाराची साधनं मी जगाला दिली, पण मला समाधान का मिळत नाही हे मलाच कळत नाही. नाराजजी हसले. नाराजजी म्हटले महाराज, तुम्ही आजपर्यंत जेवढ्या ग्रंथांची रचना केली ते सगळेचे सगळे ग्रंथ ज्ञानप्रधान आहेत. ज्ञान जगाला त्यांनी शिकवलं, ज्ञानप्रधान ग्रंथांची रचना केली, पण भक्तिप्रधान ग्रंथ तुम्ही सर्वांच्या समोर अजून सांगितला नाही. म्हणून भक्ती महत्त्वाची, आणि हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये त्यांनी ज्ञान महत्त्वाचं वाटत नाही, या कलियुगामध्ये भक्ती महत्त्वाची आहे. म्हणून या कलियुगामध्ये भक्तीला जास्त महत्त्व आहे. म्हणून तुम्हाला ज्ञानच सांगायचं आहे, पण ते ज्ञान तुम्ही भक्तीच्या माध्यमातून सांगा, भगवंताची भक्ती सांगा. म्हणे पण महाराज, मी असा म्हातारा झालो, आता मला कुठे ग्रंथाची रचना करता येईल का? कुठं त्यांनी शास्त्र सांगता येईल का? ते म्हणे काय झालं नाही सांगायला. ज्यांच्यावर भगवंताची कृपा होते, ज्यांच्यावर संतांची कृपा होते, तो काय करू शकत नाही. त्याला सर्व काय करता येतं, मुकम करोती वाचालम पंगुम लंघयती गिरीम यत कृपा पद, हा असं त्यांनी वर्णन करून सांगतात. हा मुक्याला त्यांनी वाचा फुटते भगवंताची कृपा झाली तर, पंगू असेल तर पर्वत चढून जाऊ शकतो. यत कृपा तमहम वंदे परमानंद माधवम, भगवंताची कृपा झाल्यानंतर काय होत नाही सांगा. हा म्हणून त्याने तुम्ही शास्त्राची रचना, ग्रंथाची रचना करू शकता. आणि जे ज्ञान तुम्हाला जगाच्या समोर सांगायचं आहे, त्या ज्ञानाला उत्पन्न करावं लागत नाही, त्या ज्ञानाला प्रगट करावं लागतं. उत्पन्न करणं म्हणजे नवीन तयार करणं, आणि प्रगट करणं म्हणजे आहे तेच लोकांच्या समोर मांडणं, महत्त्वाचा भाग आहे. ज्ञानाला जर प्रगट करायचं असेल, तर ज्ञानाला प्रगट करण्याचं साधन काय असेल, तर भक्ती. भक्तीशिवाय ज्ञान प्रगट व्हायचं नाही. म्हणून पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. आधी भक्ती यावी लागेल, मग ज्ञान प्राप्त होईल. हा आणि त्या ज्ञानाची पूर्णता जर कशात असेल, तर भगवंताच्या दर्शनानं होत असते. आणि भगवंताचं दर्शन कशानं होईल, तर भक्तीनं होत असतं. म्हणून भक्तिमय ग्रंथ जगाच्या समोर तुम्ही सांगा. हा नाही म्हणू लागले, मग म्हणले भगवंताची कृपा झाल्यावर सांगताय, तर जरा माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. नारदांनी स्वतःचं उदाहरण सांगितलं. नाराजी म्हटले बघ, आज मी तुमच्या समोर नारद रूपानं फिरतो आहे, भगवंताचा भक्त आहे, वाटेल तेव्हा देव मला दर्शन देतो. पण आज जरी मी नारद असलो तरी गतकल्पामध्ये मी एक गंधर्व होतो. त्या गंधर्वाचं नाव होतं उपबरहण नावाचं गंधर्व. देवलोकांच्या सभेमध्ये गेला आणि त्यांनी गायन करायला लागला. कुठं काय गावं कळायला पाहिजे ना, कोणत्या सभेत काय गावं. देवतांच्या सभेत जाऊन अश्लील गीत गायलो. देवता रागावले, रागावून देवाने शाप देऊन टाकला. मूर्खा, मृत्यूलोकातून त्यांनी हा आल्यासारखा वागतोय, जा तुला शाप देतो, तुला त्यांनी दासीपुत्र व्हावं लागेल. शापच मिळाला. उपबरहण नावाचा गंधर्व होता आणि दासीपुत्र होण्याचा शाप प्राप्त झाला. मला परत मृत्यूलोकात जन्माला यावं लागलं. हा एका परिवारामध्ये जन्माला मी आलो. हा माझा जन्म झाल्याबरोबर त्यांनी महाराज एक विलक्षण वाईट घटना घडली, ती अशी की माझे वडील मरण पावले. हा मूळ नक्षत्रावर जन्म झाला असेल, वडील मरण पावले. आईला वाटत होतं सती जावं, पण माझ्याकरिता आई त्यांनी तशीच राहिली, सती गेली नाही. तिला दुसरं कोणीच नव्हतं. हा मला त्यांनी पाहून जीवन जगत होती, मला लहानचं मोठं करू लागले, आणि मला सांभाळण्याकरिता लोकांच्या घरी धुनी भांडी करू लागली, लोकांच्या घरी दासी म्हणून काम करू लागले. आता सगळं गाव तिला दासी म्हणू लागलं, आणि मी मोठा झालो 4-5 वर्षाचा, गावातले लोक मला दासीपुत्र म्हणू लागले. उपबरहण गंधर्व होता, पण दासीपुत्र म्हणून त्यांनी जन्माला आला. एक दिवशी काही साधू संत त्यांनी सत्संग करण्याकरिता त्या गावात आले. त्यांनी सत्संगाला सुरुवात केली, आणि मलाही असं वाटू लागलं की आपण सत्संगाला जावं. 5 वर्षाचं वय होतं. नारदजी सांगतात बरं आत्मवृत्त. मी सत्संगाला जाऊन बसलो. सत्संग सांगणारे त्यांनी साधू उंच आसनावर बसले होते. सर्व गाव जमा झाला होता सत्संग ऐकण्याकरिता. फार दूर बसलो होतो, मला आवाज ऐकू येत नव्हता. मला वाटायचं जवळ जाऊन बसावं. मी जवळ येण्याचा प्रयत्न केला की लोक मला झडकार जाय, हो म्हणे तिकडे दासीपुत्र आहेस, काय करावं. असं 2-3 वेळेला झालेलं त्या सत्पुरुषानं पाहिलं. त्याच्या लक्षात आलं की छोटंसं बाळ माझ्यापर्यंत येण्याचा विचार करत आहे, हे लोक त्याला येऊ देत नाहीत. मग काय करावं, त्यांनी कथा थांबवली आणि थांबून हात उंच करून लोकांना सांगितलं, खबरदार येऊ द्या म्हणे त्याला समोर, कोणी अडवू नका. असं म्हटल्यावर लोकांनी रस्ता दिला, आणि मला घाईघाईनं त्यांनी समोर जाता आलं. सगळ्या लोकांनी रस्ता दिला, मला फार बरं वाटू लागलं. मी महाराजांच्या समोर गेलो, त्यांना नमस्कार केला. नमस्कार केल्यावर त्याने विचारलं, बाळा काय नाव आहे तुझं. मी काही बोललोच नाही. परत विचारलं, अरे तुझं नाव विचारतोय काय नाव आहे. तरी मी काही बोले ना. मग जरा जास्त दरडावून विचारलं, अरे सांग ना तुझं नाव काय आहे. मग मी हळूच म्हटलो, महाराज मला नावच नाही, हे गावातले सगळे लोक मला दासीपुत्र म्हणतात, मी दासीपुत्र आहे. असं दासीपुत्र म्हणल्याबरोबर साधूचं हृदय पिळवटून आलं. महाराज मृदुसभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त.
म्हणून सज्जनाच्या चित्ताला व्यथा होते मरा दुसऱ्याचं दुःख पाहून. हा साधू कळवळला. हा त्यानं त्यांनी बोलायला सुरुवात केली सगळ्या लोकांकडे पाहून, खबरदार म्हणे या बाळाला जर आजपासून कोणी दासीपुत्र म्हटलं तर, बाळा आजपासून तुझं नाव रामदास, माझं नाव रामदास ठेवलं मी रामदास म्हणून त्यांनी बसू लागलो. जवळ बसून कथा ऐकली, मधुर असणाऱ्या भगवंताच्या कथा मला ऐकायला मिळाल्या, फार समाधान त्यांनी जीवनामध्ये प्राप्त झालं, साधूची संगत झाली. त्यांच्याबरोबर त्यांनी कथा संपल्यानंतर आश्रमापर्यंत जावं, जेवण त्यांनी करावं, त्यांच्या ताटातलं उष्ट मला खायला मिळावं, साधूचा प्रसाद प्राप्त झाला, साधूची कथा ऐकायला मिळाली, सत्संग प्राप्त झाला. ज्या भगवंताची कथा सांगत होते, कृष्ण परमात्मा प्रगट झाला, दशमस्कंद सुरू झाला होता, सगळे त्यांनी सवंगडी देवाबरोबर उड्या मारतायत, पेंद्या वर्द्या वाकुड्या श्रीराम सुदाम मधुमंगल सर्वांची नावं ऐकायला मिळाली, कन्हैया त्यांच्यावर उड्या मारतोय. माझ्या मनातही प्रश्न निर्माण झाला की जगाचा मालक मला पण भेटेल का, माझ्याबरोबर पण खेळेल का, उड्या मारेल का. म्हणून एक दिवशी कथाविराम झाल्यानंतर हळूच मी त्या संतांच्या जवळ जाऊन विचारू लागलो, नमस्कार करून त्यांना विचारलं, बाबा तुम्ही ज्या कृष्णाची कथा सांगता आहात, कन्हैयाची कथा सांगता आहात, तो जसा सगळ्या मित्रांबरोबर खेळतो, उड्या मारतो, बागडतो, महाराज मला असं वाटतं तो मलाही त्यांनी महाराज भेटावा, त्यानं माझ्याबरोबरही त्यांनी खेळावं, मला त्याच्यावर खेळता यावं, मला त्याच्याबरोबर जेवता यावं, त्यानं माझ्या पण गळ्यात हात घालावा, हा मला तो भगवान भेटेल का हो, असा प्रश्न विचारल्याबरोबर साधू त्यांनी गहिवरून आला. बाळा अरे मोठे मोठे लोक तपश्चर्या करतात, जन्मभर त्यांनी परमार्थ करतात, 50-50, 60-60 वर्षाचे माळकरी आहेत, पण कधीच मनात वाटलं नाही का देव भेटावा म्हणून. तुम्ही ऐकतात ना, माझा शब्द खराब आहे, तो पोटात घुसून लागण्यासारखा आहे, लागोपरता लागण्याकरताच वापरतो, पण माझं दुर्दैव असं आहे की माझा शब्द लोकांना लागतच नाही. हां लागला पाहिजे महाराज, वाईट वाटलं पाहिजे एखाद्या शब्दाचं, फेकून मारल्यासारखा त्यांनी दणका बसला पाहिजे. एवढ्या दिवसाचा मी माळकरी आहे, कपाळाला गंध लावून बेजार झालो, वाऱ्या करून करून त्यांनी महाराज हा त्रस्त झालो, पण कधीच वाटलं नाही की मला देव भेटावा. खरंच जर आपण वारी करतो तर मला एक गोष्ट सांगा, मनापासून कोणत्या दिवशी पडशी आणि पताक उचलताना मनात विचार आला की मी पांडुरंगाला भेटायला चाललो आहे, वारीला चाललो म्हणणारे लोक फार पाहायला मिळतात, पण देवाच्या भेटीचा संकल्प करून निघणारे लोक किती आहेत खरं सांगा, कोणी संकल्प करून निघत नाही महाराज. पण वारीत जर करायचे असेल, भगवंताचं भजन करायचं असेल, घरातून त्यांनी भजनाला जर जायचं असेल, तर भजनाला जात असतानाच मनात विचार करा की देवाच्या दर्शनाकरिता भजन करायला निघालो आहे. कथा सांगायला निघाल्यानंतर त्यांनी कथाकाराला वाटलं पाहिजे की भगवत दर्शनाकरिता कथा सांगतोय, दुसरा काही उद्देश नाही. उद्देश महत्वाचा आहे, क्रिया महत्वाची नाही. तो उद्देश आपला किती निर्मळ आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. पण 5 वर्षाच्या बाळाला वाटलं देव भेटेल का, आणि त्यानं विचारलं महाराज मला देव भेटेल का, महाराजांनी मस्तकावर हात ठेवला त्याच्या, बाळा निश्चित तुला देवाचं दर्शन होईल. चातुर्मास पूर्ण झाला, साधू संत जाण्याकरिता निघाले, मला असं वाटलं मी पण त्यांच्याबरोबर जावं. पण जाण्याकरिता त्यांनी महाराज अशा पद्धतीनं निघालो, पण माझ्या आईला कळालं, ती धावतच आली, तिनं पदर पसरला, विनंती करते महाराज माझ्या बाळाला नेऊ नका, याच्याशिवाय या जगात मला दुसरं कोणी नाही, ही माझी म्हातारपणाची काठी आहे, हा याला मी लहानचं मोठं करते आहे, लोकांच्या घरी त्यांनी सेवा करून याला मी वाढवते आहे, हा याला नेऊ नका. माझ्या आईचं म्हणणं साधू संतांनी ऐकलं, आणि ऐकून त्यांनी अशा पद्धतीनं हा मला सांगितलं, हे बघ रामदास तुला आमच्याबरोबर येता यायचं नाही, तुला घरीच राहावं लागेल, जोपर्यंत ही आई जिवंत आहे तोपर्यंत तुला घर सोडता यायचं नाही, असं सांगून टाकलं. हा आणि एक मंत्र दिला, त्याला वासुदेव गायत्री मंत्र म्हणतात, ओम नमो भगवते तुभ्यम वासुदेवाय धीमही प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमसंकर्षणाय च, हा त्याने वासुदेव गायत्री मंत्र आहे, असा मंत्र सांगून टाकला. हा आणि साधू संत जाण्याकरिता निघाले. मी बऱ्याच काळापर्यंत त्यांच्या मागे धावत राहिलो, थांबले नाही ते मला सोडून निघून गेले. वाईट वाटायला लागलं, त्यांचे शब्द आठवत होते, जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत त्यांनी तुला घर सोडता यायचं नाही. माझ्या मनात अजून एक विचार आला, ही आई जर लवकरात लवकर मरण पावली तर किती चांगलं होईल, नाही ही आई जर मेली तर मला घर सोडून भगवंताचं भजन करता येईल. तुम्ही ऐकतात सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतोय मायबाप, 4-5 वर्षाच्या लेकराला आई म्हणजे सर्वस्व असते, आई मरावी ही कल्पनासुद्धा त्याच्या मनाला स्पर्श करीत नाही. सगळ्यांना असं वाटतं आई त्यांनी आपल्याला पुरावी, हा जन्मभर आई पुरावी, हा आई फार प्रेमळ वस्तू आहे, तिच्या पोटात फार प्रेम आहे, हा भरभरून प्रेम करते, ऐशी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविन प्रीती, लाभावाचून प्रेम करणारी जात जर जगात कोणती असेल तर ती आईची जात आहे महाराज. म्हणून त्यांनी महाराज लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, म्हणून लेकराचं हितच तिच्या चित्तात असतं अशी असणारी आई. पण ती आई मरावी असं वाटतंय बाळाला, त्याच्या पोटात संकल्प निर्माण झाला आई मेली तर किती चांगलं होईल, पण कशाकरिता आई मरावी वाटलं माहिती आहे, मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे.
आणि देवाच्या प्राप्तीमध्ये आडवी येणारी ही आई आहे असं त्याच्या मनात त्यांनी वाटू लागलं. आणि कर्मधर्म संयोगानं असंच झालं महाराज. आता त्यांनी याचं वय थोडंसं वाढू लागलं, 5-6 वर्ष, 5 वर्षाचा होता, 6 वर्षाचा झाला. त्याची आई गोसेवा करत होती. एक दिवशी संध्याकाळच्या वेळेला गायीची धार काढायला गेली आणि त्यांनी धार काढून घराच्या दिशेने येऊ लागली. अंधार पडला होता. एक साप रस्त्यानं चालला होता, काळा सर्प होता. रस्त्यानं चालता चालता त्याच्या आईचा त्यांनी महाराज त्या सापावरच पाय पडला. तो पाय पडल्याबरोबर साप चवचाळला आणि सापानं त्यांनी महाराज तिला त्यांनी चावायचं ठरवलं. साप तिला चावला. साप चावल्याबरोबर त्यांनी हातातली बादली गळून पडलेली आहे, धाडकण जमिनीवर पडलेली आहे, विषारी असणारा सर्प आहे. तिथं सगळं शरीर त्यांनी काळा निळं झालं, तिच्या तोंडातून फेस येऊ लागला. गतप्राण झाली, काही क्षणात तिचे प्राण उडून गेले. सगळं गाव जमा झालं पाहण्याकरिता. अरे ही तो रामदासची आई आहे, आता तिला दासी म्हणायचं बंद झालं होतं. साधूच्या संगतीचं फल आहे महाराज. दासी नावाचा कलंक निघून गेला आणि दासीपुत्र नावाचा कलंक निघून गेला. आणि अशा पद्धतीनं त्यांनी महाराज मरण पावलेली आहे. सगळा गाव जमा झाला, अरे रामदास कुठे आहे बघा, त्याची आई मरण पावलेली आहे, त्याला बोलवा. तो भगवंताचं चिंतन करत होता. गायगायनं त्याला बोलवून आणलं. सगळ्या लोकांनी त्यांनी पाहिलं, रामदास आला, अरे रस्ता द्या म्हणे रामदास आला. त्यानं पाहिलं आई रस्त्यातच पडलेली आहे. 5-6 वर्षाच्या मुलाला मरण काय कळतं महाराज. पण त्यानं संकल्प करून टाकला, आई मिली तर किती चांगलं होईल. आणि खरोखर मरण पावली त्याची आई. जवळ गेला, तिच्या रस्त्यातच झोपलेली आहे. सगळे लोक पाहत होते, चिडीचूप पाय, कोणी कोणाशी काही बोलत नाही. हा शांत वातावरणामध्ये आईच्या जवळ जाऊन तिला हलवतोय. आई, हे आई, अगं उठ ना, अशी रस्त्यात काय झोपली, सगळे लोक पाहत आहेत, उठ ना आई. आता आई त्यांनी जागी होत नाही, परत परत तिला हलवून जागा करतोय. आई अगं उठ ना, काहीच का बोलत नाहीस, आई माझ्याशी बोल ना, गं आई माझ्याशी बोल ना. व्याकुळ होऊन रडू लागला. कोणीतरी त्यांनी जवळ आलं, बाळा तुझी आई आता तुझ्याशी कधीच बोलणार नाही, तिचा मृत्यू झालेला आहे, ती मरून गेलेली आहे, आता कशी तुझ्याशी बोलेल. त्याची सांत्वना त्यांनी महाराज कोणी करू लागले. आई मरण पावलेली आहे, माझ्याशी कधीच बोलणार नाही, हे ज्यावेळेला त्याला कळालं, आभाळ फाटल्यासारखं झालं महाराज. धाडकन आईच्या अंगावर अंग टाकून दिलं, आई म्हणून मोठ्यानं हंबरडा फोडला. आई माझ्याशी बोल ना ग, आई तू का जागी होत नाहीस, आई माझ्याकडे बघ ना ग डोळे उघडून, आई आता बोलत नाही महाराज. फार व्याकुळता निर्माण झाली. आयाबायांनी त्यांनी महाराज सांभाळलं, त्याला दूर त्यांनी नेलेलं आहे. तिचा अंत्यविधी त्यांनी झाला. आता एकटाच राहिला, पोरका झाल्यासारखा राहिला. सगळा समाज त्यांनी गावात होताच सगळ्या लोकांनी त्याला सांभाळायचं ठरवलं. आयाबाया सांभाळत होत्या, गोष्ट खरी आहे, पण आई ती आईच असते महाराज. आईच्या प्रेमाची सर कोणाला येऊ शकत नाही. कोणी कितीही प्रेम करणारं असलं तरी आई इतकं प्रेम त्यांनी कोणी करू शकत नाही महाराज जगामध्ये. म्हणून ज्याला आई आहे ना तो फार भाग्यवान आहे. त्याच्यासारखा भाग्यवान या जगात दुसरा कोणी नाही. ज्याची आई मरण पावली त्याच्या जीवनातला प्रेमाचा समुद्र आटून गेला महाराज. म्हणून आई ही आईच असते. आई मरून गेली, आई त्यांनी आठवते आहे महाराज. आता जेवायला बसला, लोकांनी त्यांनी जेवण दिलं फार चांगलं, पण आता कालांतरानं म्हणू लागले, रामदास एवढं रांजणभर पाणी भर तर तुला जेवायला देईन, एवढं धुनाधू तर तुला जेवायला देईन, एवढं घर झाडून घे तुला जेवायला देईन. काम करून घेऊ लागले लोक. आणि मग जेवायला मिळालं, एक घास त्यांनी घेतला आणि तोंडात घासला, शिळी भाकरी खायला मिळाली महाराज. त्याला जाणवलं, त्याच्या आईची आठवण आली. एक घास खाल्ल्याबरोबर आठवली, माझी आई गरम नरम स्वयंपाक करून माझ्या मागे पळत होती. रामदास काहीतरी खाऊन घेणारे बाळा, मी काही खाल्ल्याशिवाय आई काही खात नव्हती, एवढं प्रेम माझ्यावर करत होती. भरभरून प्रेम त्यांनी करणारी माझी आई मरण पावली, तिची आठवण येऊ लागली महाराज. हंबरो निवासराला चाटते जेव्हा गाय, तेव्हा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय. अशी आई त्यांनी महाराज दिसायला सुरुवात झाली. आणि विचार केला की आता ती आई या सगळ्या लोकांमध्ये नाही, तिची आठवण येऊ लागली. हे पहा, नंतर कितीही हंबरडा फोडून हाक मारली तरी आई यायची नाही महाराज. ज्याला आई आहे त्याने त्यांनी महाराज तिला भरभरून प्रेम दिलं पाहिजे. काही मागत नाही महाराज आई, काही मागत नाही. सबसे बड़ी हे माँ जग में, सबसे बड़ी हे माँ, सबसे बड़ी हे माँ जग में, सबसे बड़ी हे माँ, सबसे बड़ी हे माँ जग में, सबसे बड़ी हे माँ, सबसे बड़ी हे माँ.
जग में सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, वो देती है दुआ सबसे बड़ी है माँ, जग में सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, जग में सबसे बड़ी है माँ। आई श्रेष्ठ है महाराज, म्हणून वेदानं सगळ्या जगाला शिकवलं, तुम्हाला देव पाहायचा असला तर आधी आईत बघा, मातृदेव भव सगळ्यात आधी सांगितलं, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव, आई तिच्यात देव पाहायला पाहिजे। आई फार श्रेष्ठ आहे, काही मागत नाही कोणाला, फक्त प्रेम मागते। दोन शब्द प्रेमाचे तिला दिले तर तेवढ्यानं सुखी राहते महाराज, तिला काही इच्छा नसते, फार प्रेमानं तिच्याशी त्यांनी बोललं पाहिजे। आम्ही कथा सांगतो आहोत ना, आमच्या आईचा आशीर्वाद म्हणून सांगतो आहे, तिनं संस्कार दिले म्हणून कथा सांगायला व्यासपीठावर बसलो महाराज, नाही तर अशी त्यांनी कशी काय कथा सांगता आली असते। तिचा आशीर्वाद आहे म्हणून सांगतो आहे, तिला काही अपेक्षा नाही आमच्याकडून, फक्त ते आम्ही फिरत राहतो, बुवा म्हटलं की त्याच्या पायाला बेंगरी असते, सतत हिंडत राहतो, तिचं काही म्हणणं नसतं, म्हणे फिरत राहा, पण फक्त कधीतरी एक फोन मला करीत जा, आणि दोन शब्द भर माझ्याशी बोललास की बस तेवढ्यावर खुश आहे महाराज ते। मी तिला धन द्यावं आणि तिला फार चांगलं चुंगलं खायला न्यावं, अजून तिच्याच जीवावर खातो आहे, महत्त्वाची गोष्ट आहे महाराज, म्हणून ती त्याने खाऊ घालते म्हणून खातो आहे, एवढा मोठा झालो नाही मी अजून आईला सांभाळणं इतका, महत्त्वाची गोष्ट आहे। आणि जीवनभर माझ्या जीवनामध्ये त्याने हाच भाव असेल, लोक म्हणतात आम्ही याला सांभाळतो ना, आम्ही त्याला आईबापाला सांभाळतो, अरे कोण कोणाला सांभाळतो, अरे त्यांच्या कृपा छत्राखाली आपण राहतो, तेच आपल्याला सांभाळत आहेत, म्हणून आपण त्याने जीवन जगतो आहोत, नाही तर फुगीरपणा जर पोटात आला तर काही हाताला राहायचं नाही, म्हणून लिंता पोटात असावी। लोक स्वतःला गुरु समजण्याचा प्रयत्न करतात, लोकांचा गुरु होण्याआधी त्यांनी महाराज चांगला शिष्य होऊन राहायचं शिकलं पाहिजे, जन्मभर स्वतःला शिष्य म्हणवलं पाहिजे, तर तो जगात चांगला गुरु होऊ शकतो। तसं त्यांनी महाराज लीन होऊन मला आईबाप त्यांनी सांभाळत आहेत, अजून मी आईबापाला सांभाळतो अभिमान नसावा, हे महत्त्वाचंच आहे महाराज। दोन शब्द प्रेमाचे तिला दिले की खुश होऊन जाते, अशी असणारी आई आहे। मरण पावली, आता ती मेल्यानंतर त्यांनी महाराज त्याला तिची आठवण येऊ लागली। वेळ निघून गेल्यानंतर रडण्यात काय अर्थ नसतो महाराज, वेळ आहे त्याच्या सावरलं पाहिजे, ज्याला आई आहे तो भाग्यवान आहे, त्यानं काही देऊ नका तिला, फक्त प्रेमानं तिची चौकशी करा, दोन शब्द प्रेमानं तिच्याबरोबर बोला, तुम्हाला आशीर्वाद देईल महाराज, तिच्या आशीर्वादानं देव भेटत असतो, हा हे त्याने महत्त्वाचं आहे महाराज, तिचा आशीर्वाद फक्त घ्या, देव प्राप्त होतो, म्हणून त्याने आशीर्वाद घेतला पाहिजे, अशी असणारी आई। दिसत नाही ना आता त्याच्या डोळ्याला आईसारखी कोणी त्याने दिसली, एखादी मावशी की धावत त्याने जावं आई, दुसरीच कोणी असावी, हिरमुसल्यासारखं लेकरू व्हावं, विचार करावा आता काय करू, माझी आई मला दिसत नाही तर थांबायचंच नाही, गाव त्यानं सोडून दिलं महाराज। साधू संतांनी त्याला त्यांनी मंत्र सांगितला होता, तो मंत्र त्यांनी जपू लागला वनात जाऊन, त्या मंत्राच्या प्रभावानं चतुर्व्यूह असणारी साधना, त्या साधनेच्या माध्यमातून भगवंताचं दर्शन त्या रामदासाला झालं। भगवान दिसला, त्यांनी हसला, एक शब्द भर बोलला आणि गुप्त झाला। भगवान गुप्त झाल्यानंतर त्याने महाराज अंतकरण अजून पिळवटून आलं, कसं माझं भाग्य आहे, मी जन्माला आल्याबरोबर वडील मरण पावले, माझ्या जीवनात साधू संत भेटले ते मला सोडून निघून गेले, माझी आई साप चावून त्याने मरण पावले, देवा तू आता भेटलास आणि तू सुद्धा निघून गेलास, आता मी कसं जीवन जगू सांग, व्याकुळ होऊन रडू लागला, भगवंताच्या वियोगात रडू लागला। भगवंतांना आकाशवाणीद्वारा सांगितलं, रामदास रडू नकोस, या जन्मात तुला त्यांनी माझी परत कधीच भेट होणार नाही, कधीच तुला माझं दर्शन होणार नाही, हे शरीर तुझं पडेल आणि मग ब्रह्मदेवानं नवीन सृष्टी ज्या वेळेला निर्माण करायची सुरू होईल त्यावेळेला तू ब्रह्मदेवाचा मानसपुत्र होऊन जन्माला येशील आणि तुझं नाव नारद असेल, त्यावेळेला अखंड मी तुला त्यांनी भेटत राहील, असं वरदान दिलं। आणि तोच दासीपुत्र त्यांनी महाराज ब्रह्मदेवाच्या घरी प्रगट झाला, त्याचं नाव नारद ठेवण्यात आलं, आणि तोच नारद त्यांनी महाराज भगवंताचा प्रिय भक्त झाला, तोच मी आहे, असं नारदजी महाराज त्यांनी सांगतात। अहम पुरातीत भवे भव मुने दास्यास्तु कस्यास्तन वेदवादिनाम, मी त्यांनी वेदवादी असणाऱ्या त्यांनी ब्राह्मणांच्या घरची जी दासी आहे त्या दासीचा पुत्र झालो होतं। अहम पुरातीत भवे भव मुने दास्यास्तु कस्यास्तन वेदवादिनाम,
तोच त्यांनी दासीपुत्र म्हणून त्यांनी आजीवन जगत होतो. भगवंताची कृपा झाली, साधूची कृपा झाली आणि मी नारद रूपानं तुमच्या समोर उभा आहे. नारदांनी व्यासदेवांना सांगितलं म्हणे बघा, एका दासीपुत्राचं जर नारद होऊ शकतो भगवंताच्या कृपेनं आणि साधूच्या कृपेनं, तर तुम्ही ग्रंथाची रचना करू शकत नाहीत का? उभारी आली व्यासदेवांना, प्रेरणा मिळाली व्यासदेवांना. मग व्यासदेव म्हणले ठीक आहे, मी ग्रंथ करा निर्माण करायला तयार आहे. पहिला प्रश्न होता ना तीन प्रश्नांमधला, की व्यासदेवांनी कोणाच्या प्रेरणेनं भागवताची रचना केली, हे त्याचं उत्तर आहे. नारदांच्या प्रेरणेनं रचना करायला सुरुवात केली. म्हणे सांगा कोणत्या ग्रंथाची रचना करू. मग नारदांनी चार श्लोक सांगितले महाराज, त्याला चतुश्लोकी भागवत त्यांनी म्हणतात. चार श्लोकांचा उपदेश केला आणि सांगितलं याचा विस्तार करा. मग नारदजी महाराजांनी त्यांनी श्लोक सांगून नारदजी निघून गेले. व्यासदेवांनी सुचिरभूत होऊन त्यांनी महाराज ब्रह्मनद्या सरस्वत्या आश्रम पश्चिमे तटे शम्यप्राशेती प्रोक्त ऋषीनाम सत्रवर्धनम, आपल्या शम्यप्राश नावाच्या आश्रमामध्ये बसून त्यांनी भगवंताचं चिंतन केलं आणि त्या चिंतनातून ग्रंथ निर्माण झाला, त्याचं नाव आहे भागवत. चार श्लोकांचा विस्तार झाला आणि 18,000 श्लोकांची रचना व्यासदेवांनी केली, असं भागवत त्यांनी रचना झाली. पुढचा प्रश्न विचारला, व्यासदेवांनी शुकाचार्यांना भागवत का शिकवलं? आता हे शुकाचार्य व्यासदेवांचे पुत्र आहेत. व्यासदेवांची पत्नी, तिचं नाव आहे वट्टिका, अजून एक तिला नाव आहे वितिका, ही गर्भवती झाली आणि ती त्यांनी महाराज 12 वर्षापर्यंत गर्भवती राहिले. एरवी गर्भधारणा झाली की नवमास कष्टलासी, 10व्यानं प्रसूत झाली, जन्मताची कर्मजाट, तुझी मान अडकली, अशी प्रमाण आपण पाहतो. मदालासा प्रकरण आहे ना, म्हणून त्याच्यामध्ये 9 महिने त्यांनी पूर्ण होतात आणि 10वा महिना सुरू झाला की मग प्रसूत होते. ही त्यांनी गर्भवती झाली खरी, पण त्यांनी प्रसूतच होईना लवकर, 1 वर्ष झालं प्रसूत होईना, 2 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 6 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 12 वर्ष त्यांनी प्रसूत होत नाही. मग काय प्रकार ऐकले ना, व्यासदेवांनी भगवंताचं स्तवन केलं, भगवान प्रसन्न झाले. म्हणे काय काम आहे? म्हणे देवा माझी पत्नी गर्भवती आहे. म्हणे छान, चांगली गोष्ट आहे. चांगलं काय? म्हणले 12 वर्षापासून गर्भवती आहे, अजून प्रसूतच होत नाही. मग काय करू? म्हणे काहीतरी करा ना, त्या गर्भाला त्यांनी तुम्ही बाहेर यायला सांगा ना. भगवान म्हणले ठीक आहे. अंगुष्ठ प्रमाण रूप धारण करून तिच्या गर्भात देवानं प्रवेश केला. चतुर्भुज असणारा परमात्मा व्या शुकाचार्यांच्या समोर जाऊन उभा राहिला. म्हणे अरे मारतोस की काय म्हणे त्या बाईला, 12 वर्ष झाली, ये म्हणे बाहेर. तू म्हणे येत नाही बाहेर. म्हणे का बरं? बाहेर आल्यावर तुझी ती माया माझ्यावर आक्रमण करील ना, आणि मोठ्या मोठ्या लोकांना मायेनं फसवलं आहे. अजब आहे, झटका माया का डुबाया परमार्थ सबका, इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी, नारद की तो भई नारदी ऐसी नौबद गाजी, अजब आहे झटका माया का. म्हणून या मायेनं मोठ्या मोठ्या लोकांना त्रस्त केलं. म्हटली ती माया मला पण त्रस्त करेल, मला बाहेर यायचं नाही, बरं आहे म्हणे इथंच. अरे इथं काय एअर कंडिशन रूम थोडीच आहे म्हणे, नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख गाडेन कवनापुढे सांगावे. अरे नस आहे पाशानं फुटती भयकापचित्ती भरला असे, एवढं दुःख आहे महाराज गर्भवासाचं, इथंच राहायचं म्हणतोस. म्हणे इथंच बरं आहे. म्हणे माया त्रास देईल, देवानं वचन दिलं. म्हणे बघ बाहेर ये, माझी माया तुला काही त्रास देणार नाही, मी वचन देतो. आधी वचन घेतलं देवाकडून. मग म्हणले माझी एक अट आहे. म्हणे काय अट आहे? सगळं जग जसं जन्माला येतं तसं मी जन्माला येणार नाही, माझी 12 वर्षाची तपश्चर्या झालेली आहे. म्हणले तू जसा सूक्ष्मरूप धारण करून आलास ना माझ्या आईच्या गर्भात, असा मी सुद्धा सूक्ष्मरूप बाहेर धरून बाहेर आलो पाहिजे. असं त्यांनी सांगून टाकलं. शुकाचार्यांचं वैराग्य मोठं विलक्षण आहे महाराज. शुकाचारके पूर्ण वैराग्य ज्याचे, रामदास स्वामींविषयी बोलतात ना. म्हणून त्यांनी माऊली म्हणतात जन्मतेन प्रसंगे आणि स्त्री देह शिवने अंगे. जन्मताना फक्त स्त्रीच्या शरीराचा स्पर्श झाला, त्याच्यानंतर पुन्हा स्त्रीच्या शरीराचा स्पर्श झाला नाही, असं ज्यांचं वैराग्य आहे महाराज हे शुकाचार्य. बाहेर आले, आल्याबरोबर त्यांनी 12 वर्षाची मूर्ती प्रगट झाली, तपसामर्थ्य आहे. 12 वर्षाचं तपच आईच्या गर्भात त्यांनी गेलं. पळू लागले, नागवेस त्यांनी पळत आहेत, व्यासदेवजी त्यांच्या मागे त्यांनी पळू लागले. यम प्रवरजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह का तर आज हाव पुत्री ती तन्मयतया तर ओभिनेद उत्तम सर्वभूत हृदय मुनी मानतोस्मी. जन्माला आले असेच पळून गेले आणि डोंगरात त्यांनी गुहेत जाऊन बसले, भगवंताचं चिंतन करत आहेत. इकडे व्यासदेवांनी ग्रंथाची रचना केली, ते घरी आलेच नाही शुकाचार्य, परत तिकडेच राहिले जंगलामध्ये. व्यासदेवांनी ग्रंथ निर्माण केल्यानंतर विचार मनामध्ये आला की हा ग्रंथ देऊ कोणाला. मग सगळ्यात पहिला मुद्दा डोळ्यासमोर आला की हा ग्रंथ माझ्या मुलाला दिला पाहिजे, तो शुक आहे तपस्वी आहे त्याला दिलं पाहिजे. मग कसा येईल घरी? परत देवाचं चिंतन केलं. देवाला म्हणे त्यांनी माझा मुलगा घरी येत नाही, आला तसाच पळून गेला. पळू लागले आणि त्यांच्या मागे हे पळत्या शुक 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 केलं, त्याचं नावच पडलं शुक. शुक काय नाव थोडंच आहे, हे शुक शुक केलं म्हणून शुक नाव पडलं.
उपजल्या बाळकासी नाव नाही तयापासी जे ठेवल्या नावाशी हो देत उठे म्हणून सुख हे त्यांचं नाव त्यांनी पडलं. असे शुकाचार्य महाराज देवाला सांगितलं त्यांना घरी आणा. काय झालं माहिती आहे, व्यासदेवाने काही भागवतातले श्लोक आपल्या काही शिष्यांना शिकवले होते. ते श्लोक त्यांनी महाराज ते शिष्य वनात जाऊन म्हणत होते, फुलं तोडायला गेले श्लोक म्हणत होते. शुकाचार्याने ते श्लोक ऐकले, ते ऐकल्यानंतर मनामध्ये भरले महाराज. पहिला श्लोक होता वेणुगीतातला, हरी हे बरहा पीडम नटवर वपु कर्णयो कर्णिकारम विभ्रद वास कनक कपिशं वैजयंतीं च मालां परंद्राण वेणुरधर सुधया पूरयन गोप वृंदे वृंदारण्यं सपद रमनं प्राविशत गीत गिरी.